रसिक श्रोते हो, नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. एका सुंदर कार्यक्रमाची आता सुरुवात होत आहे, त्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती मी आमंत्रित मान्यवरांना करते. अरुण म्हात्रे 5 मिनिटात सभागृहामध्ये अपेक्षित आहेत, पण इथे उपस्थित असलेले इतर मान्यवर किरण येले, श्री संदेश ढगे, श्री रमेश तांबे, सुदेश हिंगलासपूरकर आणि आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती श्री मोहन काळे, या सगळ्यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. बाहेर बऱ्याच दिवसांनी पुन्हा अवतरलेला पाऊस आणि आत आता कवितांचा पाऊस, अशा या सुंदर रम्य वातावरणात कवी मोहन काळे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित एकदा आपणच व्हावे मोर या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात शब्दांवर, साहित्यावर आणि पुस्तकावर भरभरून प्रेम करणारे तुम्ही रसिक चोखंदळ वाचक, तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते मी डॉक्टर लतिका भानुशाली, ग्रंथाली विश्वस्त. आज या सभागृहामध्ये अनेक ख्यातनाम आणि मान्यवर व्यक्तीसुद्धा उपस्थित आहे, त्या सगळ्यांच्या नावांचा आवर्जून मी नामोल्लेख करेन. त्यापैकी महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे कामगार आयुक्त श्री रविराज इळवे, त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, श्री प्रसाद कुलकर्णी, त्यानंतर या सभागृहाशी संबंधित, मराठी ग्रंथसंग्रहालयाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या व्यक्ती इथे आज उपस्थित आहेत. त्यापैकी श्री चांगदेव काळे, श्री विद्याधर ठाणेकर, श्री दुर्गेश आकेरकर, श्री विनायक गोखले, या सगळ्यांचं तर मी स्वागत करतेच करते, पण याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम चित्रकार श्री पुंडलिक वझे हे सुद्धा उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते. एखादं नाव कदाचित नजरचुकीने माझ्या राहूनही गेलं असेल, त्याबद्दल क्षमस्व. आजच्या दिवसाचं भाग्य असं की अत्यंत संवेदनशील, सामाजिक भान जपणारे, शब्दांवर पकड आणि प्रभुत्व असणारे, त्याचबरोबर प्रतिभेचं लेणं लिहायलेले अतिशय संवेदनशील असे 4 कवी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यातले एक आत्ता येऊ घातलेले आहेत. या 4ही कवींचं पुन्हा एकदा ग्रंथालयाच्या वतीनं मी स्वागत करते. एकदा आपणच व्हावे मोर हे आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचं शीर्षक, आणि याच शीर्षक कवितेमध्ये मोहन काळे लिहितात, रंगीबेरंगी पिसारा मोर फुलवतो इतका छान, रंगीबेरंगी पिसारा मोर फुलवतो इतका छान, थुई थुई नाचत तो डोलावतो रंगीत मान. पुढे ते म्हणतात, आकाशातील ढग म्हणे झाकतात ओली चंद्रकोर, आकाशातील ढग म्हणे झाकतात ओली चंद्रकोर, तहानलेल्या मातीसाठी एकदा आपणच व्हावे मोर, एकदा आपणच व्हावे मोर. मला पुशी रेगे यांची सावित्री ही कादंबरी आठवली, त्याच्यामध्ये सावित्री म्हणते, मोर हवा तर आपणच मोर व्हायचं, जे जे आपल्याला हवं ते सगळं आपणच व्हायचं आणि जीवनाचा भरभरून आनंद घ्यायचा. हे साधं सोपं, अतिशय सुरेख असं जीवनाचं वास्तव मोहन काळे लहान मुलासाठी त्यांच्याच शब्दांमध्ये हे व्यक्त करतात. या पुस्तकाचं एक पुस्तकाची खासियत म्हणू आपण की ती म्हणजे अर्पण पत्रिका आहे, ती सुद्धा लहान मुलाच्या हातातच दिली आहे, आणि आभार जे मानतात मोहन काळे, त्या आभार पत्रिकेमध्ये सुद्धा पानं, फुलं, पक्षी यांच्या सोबतीने ते आभार मानले जातात, त्यामुळे हे पुस्तक आणखीनच मुलांचं पुस्तक होऊन जातं. आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री अरुण म्हात्रे सभागृहात उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. बालकवितेचं हे विश्व अद्भुत घटनेनं ओतप्रोत भरलेलं असतं. यात नुसतं रंजन नसतं, तर भाषेविषयीची अशी शिकवण असते की पुढील 10 पिढ्या मागे वळून वळून त्याचा आनंद घेत असतात, आणि म्हणूनच बालसाहित्याचं मोल हे अनमोल आहे. एकूणच जागतिक बालसाहित्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतात अगदी 4-2 पुस्तकं जी मनामध्ये आपल्या हृदयात घर करून आहेत.
रशियाचं जर उदाहरण घेतलं तर मुलांसाठी असलेली त्यांची सर्वात जुनी पुस्तकं जी आहेत ती 16व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिली गेली. कॅथरीन द ग्रेट यांनी रूपक कथा लिहिल्या आणि ते रशियाचं बालसाहित्य म्हणून ओळखलं जातं, ती सुरुवात आहे. किंवा इटालीचं आपण उदाहरण घेतलं तर 15व्या शतकामध्ये तिथे परिकथा जन्माला आल्या. द फेशिसियस ऑफ स्ट्रॅप्रोला हे पहिलं युरोपियन परिकथांचं पुस्तक मानलं जातं. या सगळ्यांचा आढावा घेतला तर लक्षात येतं की याच्यामध्ये कथा आहेत, रंजन आहे, बोध आहे, उपदेश आहे. पण 18व्या शतकामध्ये मात्र पाश्चात्य देशाच्या ह्या धारणेमध्ये बदल झाला. बालसाहित्याकडे बघण्याची दृष्टी जी होती त्यात बदल झाला आणि मुलांच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवून मगच साहित्याची रचना झाली पाहिजे असा विचार पुढे आला. हा विचार मांडण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं ते होते इंग्लिश तत्त्वज्ञ जॉन लॉक. त्यांनी अशी संकल्पना मांडली की सुलभ आनंददायी पुस्तकं आणि ती सुद्धा सच्चित्र पुस्तकं अशी पुस्तकं लहान मुलांसाठी हवी. आणि मग ही कल्पना संपूर्ण युरोपनेच नव्हे तर जगभरामध्ये ती स्वीकारली गेली आणि आपण बघितलं की बालसाहित्याचं एक सुवर्णयुगच युरोपमध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात आलं. 19व्या शतकामध्ये मग अनेकांनी ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. जॅक रुसो आहे, सॅम्युअल जॉन्सन आहे, गोल्डस्मिथ आहेत, यांनी ह्या सगळ्यामध्ये भर घातली आणि मुलांची जी पुस्तकं आहेत ती सच्चित्र होऊन आनंदानं नाचायला लागली. 19व्या शतकातलं कॅरलचं पुस्तक जे होतं ॲलिस ॲडव्हेंचर इन वंडर वर्ल्ड, या मुलांनी तर ते नक्कीच वाचलेलं असेल किंवा त्याची कार्टून फिल्म तरी पाहिलेलं असेल. किंवा जे के रोलिंगचं गाजलेलं पुस्तक मालिका हॅरी पॉटर यांनी तर कित्येक वाचक घडवलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील बालसाहित्याचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा आपल्यालाही लक्षात येतं की आपल्याकडे फार पूर्वीपासून पंचतंत्र होती, इसापनीतीच्या कथा होत्या, हितोपदेशीच्या माध्यमातून दिलेल्या कथा होत्या, आपल्याकडे सुद्धा साहसी कथा होत्या, जादू होती, नवल होती, अद्भुतता होती, रम्यता होती, राक्षस होते, देव होते, सगळं काही होतं. पण तरीसुद्धा मला असं कुठेतरी खेदपूर्वक नमूद करावं असं वाटतं की कथा आणि कादंबरी हे जे दोन प्रांत आहेत याच्यामध्ये निखळ मुलांना आनंद देणारं असं साहित्य खूप अपवादात्मक परिस्थितीनेच आपल्याकडे निर्माण झालं. म्हणजे मागे जर गेलो तर आपल्याला प्रकाश नारायण संत यांचा लंपन आठवतो आणि त्याच्या पलीकडे ही पोकळी आहे असं कुठेतरी जाणवतं. पण सुदैवाने बालकवितांच्या प्रांतामध्ये मात्र आपण प्रचंड मोठं काम केलं आहे. आणि ती परंपरा जर आपण पाहिली तर मोठी मोठी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. मंगेश पाडगावकर आहेत, प्रके अत्रे आहेत, विंदा करंदीकर, वसंत बापट, साने गुरुजी, ते पार आत्तापर्यंत व्यासपीठावर असणारे काही कवी एकनाथ आव्हाड यांच्यापर्यंत आपण ही परंपरा आणून ठेवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पुस्तकाच्या निमित्ताने आज त्यात आणखीन भर पडतीये. तर या सगळ्याच कवींनी इतकीच दमदार जर कथा आणि कादंबरी सुद्धा लहान मुलांसाठी लिहिली तर मला वाटतं हॅरी पॉटरसारखं साहित्य आपल्याकडे सुद्धा निर्माण व्हायला मला हरकत नाही अशी माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत समारंभाने करत आहोत आणि त्याच्यासाठी मी सुदेश हिंगलासपूरकर यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यात प्रथम स्वागत करावं आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री अरुण म्हात्रे यांचं. आमचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, त्यानंतर कवी किरण येले यांचं स्वागत करतील आमचे संपादक श्री अरुण जोशी, कवी आणि कादंबरीकार श्री संदेश ढगे यांचं स्वागत करतील आमच्या कार्यक्रम संयोजक श्रीमती धनश्री धारप, श्री रमेश तांबे कवी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतील आमचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती कवी मोहन काळे यांचं स्वागत करतील सुदेश हिंगलासपूरकर. ग्रंथालय 50व्या वर्षामध्ये प्रवेश करत आहे आणि हा आमचा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. अनेक वाटा, आडवाटा, वळणे, अर्थ, अन्वयार्थ यांच्या सहाय्याने किंवा त्यावर मात करत आम्ही पुढे पुढे प्रवास केलेला आहे. डिजिटल विश्वामध्ये सुद्धा बरंच मोठं स्वतःचं असं स्थान आम्ही निर्माण केलं आहे असं मी अतिशय अभिमानाने म्हणू शकते.
हा आमचा प्रवास नेमका कसा आहे हे मांडण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या ग्रंथालयाचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांना. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि रसिक विद्यार्थी मित्र, आपण सर्वांचं मी ग्रंथालयाच्या वतीने स्वागत करतो. ग्रंथालयनं प्रकाशित केलेलं मोहन काळे यांचं एकदा आपणच व्हावे मोर या कविता संग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि माझा मित्र किरण येल्ले, संदेश ढगे, रमेश तांबे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि त्यावेळी तुम्ही सगळी बालमंडळी स्टेजवरती येणार आहात. तर याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आजची उत्सवमूर्ती मोहन काळे याचा आणि ग्रंथालयाचा खूप जुना संबंध आहे. ग्रंथालय कवितेचं व्यासपीठ नावाचा एक उपक्रम करत होती, त्याचं 3 वर्ष नेतृत्व त्याने केलं होतं आणि मग 2021 थेंबाने विणली नक्षी हा त्याचा आम्ही काव्यसंग्रह प्रकाशित केलेला होता. त्याचा जो आत्ता आम्ही हा मुलांचा जो काव्यसंग्रह केला आहे त्याच्यातली जी आतली उत्तम जी चित्रं आहेत आणि कवर सगळं जे डिझाईन आहे ते पुंडलिक वजे यांनी केलेलं आहे. आणि त्याची इच्छा होती आणि माझीसुद्धा इच्छा होती, तर मी त्याला म्हटलं नक्की तुझ्या इच्छेला पुंडलिक वजे मान देईन आणि तुझ्या पुस्तकाचं कवर आणि आतलं लेआउट मांडणी सगळं तो करेल, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला उत्तमरित्या करून दिलं याबद्दल त्याचं मनपूर्वक धन्यवाद. त्याचा पुढचाही कव्यसंग्रह येणार आहे, तो आम्ही जानेवारीत प्रकाशित करू, त्याचं चित्र आणि आतली मांडणी तोच करेन. आता आम्ही तुमच्याशी जो काही थोडासा संवाद साधन मी घाई घाई करत बोलणार आहे, कारण मला तर 6:30 निघायचं आहे इथून. म्हणून ग्रंथालयाचा जो सगळा प्रवास आहे ना, जो मुलांचा जो आम्ही मुलांबरोबरचा सुरू केला, तो पहिल्यांदा आम्ही बालझुंबड नावांचा मुलांसाठी कार्यक्रम सुरू केला होता. ती पहिली बालझुंबड मुलांसाठी शिवाजी पार्कच्या मैदानावरती केली होती. दुसरी बालझुंबड आम्ही इथे ठाण्यात गावदेवी मैदानावरती केली होती. नंतर दुसरा असाच मुलांसाठी मोठा कार्यक्रम केला, तो म्हणजे चलो नेहरू सेंटर भारत की खोज मे. मुंबईतल्या सर्व शाळांमध्ये जाऊन मुलांसाठीचे कार्यक्रम, पुस्तकांचे एक्झिबिशन्स आणि त्या स्पर्धांची फायनल आम्ही नेहरू सेंटरला केली होती, कारण नव्यानेच नेहरू सेंटर सुरू झालं होतं आणि तिथे त्या नेहरू सेंटरची माहिती व्हावी म्हणून आम्हाला कमलाकर सोनटक्के आणि काय करता येईल आपल्याला की जेणेकरून नेहरू सेंटरचं नाव सर्व मुलांपर्यंत जाईल, म्हणून तो आम्ही मुलांसाठी प्रोजेक्ट केलेला होता, चलो नेहरू सेंटर भारत की खोज मे. नंतर असाच एक मोठा कार्यक्रम केला ग्रंथालयाच्या 40 तो म्हणजे गुलजारांना घेऊन त्यांची भोसकी नावाची जी हिंदीतली सिरीज होती 9 पुस्तकांची ती आम्ही सगळी मराठीत प्रकाशित केली आणि त्याची सगळी चित्र आणि त्याची सगळी कवर्स ही सो पुंडलिक वजेंनी केलेली आहेत. त्यामुळे मला आणि पुंडलिक वजेला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद करता आलं. साधारणतः आम्ही 5-6 त्यांच्या घरी गेलो होतो आणि मग त्यांच्याशी ऋणानुबंध चांगले जुळले. नंतर ते प्रकाशन समारंभासाठी खास ठाण्यामध्ये मुलांना भेटायला आले होते आणि त्याचा प्रकाशन समारंभ आम्ही इथे ठाण्यात केला होता. तर अशा प्रकारे आम्ही मुलांचे कार्यक्रम वेगवेगळे केलेले आहेत. दरवर्षी आम्ही नोबेल नगरीतील नवल स्वप्न हे सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्ते यांचं पुस्तक 25 डिसेंबरला प्रकाशित करतो. दुसरं गेल्या वर्षीपासून आम्ही मुलांसाठी विज्ञान धारा हे मुलांचं मासिक सुरू केलेलं आहे. इथे मी काही अंकांचे संच आणलेत, तुम्हाला जाताना ती धनश्री धारा ते संच सगळे तुम्हाला ते देईलच. तसेच आम्ही त्या शरद काळे यांना आणि सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्तेंना घेऊन शाळांमध्ये काही कार्यक्रम करतो. विज्ञानाबद्दल जी मुलांच्या मनात कुतूहल आहे त्याबद्दलच्या प्रश्न उत्तर देऊन ते कार्यक्रम सादर करतात. एक विज्ञान गप्पांचा कार्यक्रम आहे, दुसरा विज्ञान दाराचा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत आम्ही त्याचे 150 कार्यक्रम केलेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम आमच्या ग्रंथालय प्रतिभांगण यूट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. हे तर मुंबईतल्या शाळांमध्ये केलेच केले, महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये केलेले आहेत. दुसरी गोष्ट आम्ही 2 वर्षापासून मागील सुरू केली म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान एकांकिका स्पर्धा करतो. गेल्या वर्षी आमच्याकडे 100 शाळा सहभागी झाल्या होत्या आणि त्याची फायनल आम्ही जी घेतली होती ती वाशीला घेतली होती. हे आमचं 50वं वर्ष असल्यामुळे आम्ही यावेळेला 500 शाळांना महाराष्ट्रातल्या सहभागी करून घेणार आहोत. तुम्ही नक्की तुमच्या शाळेमधल्या मुख्याध्यापकांना सांगा आणि या स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हा. ही 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनी त्याची फायनल होते. दुसरं म्हणजे दरवर्षी आम्ही मोठ्यांसाठी ग्रंथालयाचा वाचक दिन करतो. यावर्षीचा जो वाचक दिन आहे आमचा तो मुंबईत करायचा की ठाण्यात करायचा असं सगळं आमचं बोलणं चालू आहे. बहुतेक करून तो ठाण्यात वाचक दिन होईल, त्याचं एक वेगळं स्वरूप असणार आहे. ते या 5-6 दिवसात फायनल झालं की तुम्हाला आम्ही सगळ्यांना कळवूच नक्की.
दुसरी गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं, ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिभांगण ही आमची दोन यूट्यूब चॅनल आहेत, तुम्ही ती जरूर आवर्जून बघा. त्यावर आम्ही जे कार्यक्रम करतो ते ग्लोबल साहित्य सफर, ग्लोकल लेखिका साहित्याच्या पारावर, विज्ञानधारा, विज्ञान गप्पा, अहिल्या तटावर पहिल्या तटावर, काहीतरी विशेष, आनंदयात्रा पर्यटनाची, आरोग्याची कॅप्सूल, कार्पोरेट गप्पा, असे 10 प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि 400 व्हिडिओज या कार्यक्रमांचे या दोन्ही चॅनलवर टाकलेले आहेत. तसंच आम्ही दोन मोठे कार्यक्रम करणार आहोत, म्हणजे जसं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेतलं जातं, तसं ग्रंथाली परदेशातल्या साहित्यकाला बोलवून एक मोठं संमेलन NCPA जानेवारीत करणार आहे आणि तसंच लेखिकांचं संमेलन करणार आहे. त्यासाठी जगातली चांगली लेखिका, साहित्यिक आणि एक लेखक असे दोघंही येणार आहेत आणि हा मोठा कार्यक्रम NCPA जानेवारीला होईल. तर अशा प्रकारचा ग्रंथालीचा प्रवास जो सगळा सुरू आहे, ही सगळी मान्यवर लेखक मंडळी भटले आमच्यासोबत आहेत, तुमच्यासारखे रसिक वाचक आहेत आणि सगळे तुम्ही बाल विद्यार्थी आहात, पुढचे वाचक तुम्हीच आहात. म्हणजे बघा का कसं होणार आहे, इथे आता मोराची जोडी बसलेली आहे, तुम्ही आता त्याचा कविता संग्रह वाचणार आहेत. मोठे झालंत ना की आता आम्ही मोराची बायको कथासंग्रह काढलेला आहे, तो तुम्ही नंतर वाचा. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेश. मी चित्रकार पुंडलिक वझे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. अरुण म्हात्रे यांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तक पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. अतिशय सुंदर सचित्र असं पुस्तक ज्यांच्या कुंचल्यामधून साकार झालेलं आहे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार श्री पुंडलिक वझे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आपण करतोय आणि शाल आणि पुस्तक पुष्प देऊन आपण त्यांचा सत्कारही करतो आहोत. मुलांची जी चित्रकलेची सगळी पुस्तकं बघतो शाळेमध्ये, सगळी पुस्तकं यांची पुस्तक लहान मुलांचं आहे, त्यामुळे प्रकाशन हे लहान मुलांच्या हस्तेच व्हायला पाहिजे अशी आमची धारणा आहे. मी इथे हजर असलेल्या विद्यार्थ्यांची नावं घेते आहेत, हां, त्यापैकी जे उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावर यावं. अधिराज मोहिते, श्रिया कापडी आहे, अनुष्का खैरे, तृप्ती मोहिते, वर या बाळांनो, ईश्वरी शिंदे, हेमांगी टापरे, हितिशा चव्हाण, स्नेहल कदम, श्रुती गायकर, तमन्ना चव्हाण, तनुजा भोसले, वेदांत केदार, आदित्य खोत, दर्शन काळुष्टे, धन्यवाद. कामगार आयुक्त रविराज इळवे यांना मी विनंती करते की काही विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तक पुष्प आणि चॉकलेट देऊन सन्मानित करावं, त्यांचं कौतुक करावं. आणि श्रीमती काळे यांनाही मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. श्रीमती काळे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. श्रिया कापडी, अनुष्का खैरे, तृप्ती मोहिते, प्रसाद कुलकर्णी आता पुढील पुस्तकं आणि भेटवस्तू मुलांना सुपूर्द करतील, ईश्वरी शिंदे, हेमांगी टापरे, हितिशा चव्हाण, स्नेहल कदम,
सतीश सोळांकुरकर यांना मी विनंती करते की काही पुस्तकं आणि चॉकलेट्स त्यांनी मुलांना द्यावीत. श्रुती गायकर, तमन्ना चव्हाण, तनुजा भोसले, मुक्ता भानुशाली. जन्मजन्मांतरीचं नातं त्यांनी अशा पद्धतीने व्यक्त केलं आहे. जीवश्च कंठश्च मित्र यांची गळाभेट या निमित्ताने झाली. सुदेश हिंगलासपूरकर यांना काही कामानिमित्त नागपूरला जायचं आहे, त्यामुळे पुढच्या कार्यक्रमासाठी ते आपल्याबरोबर उपस्थित नाही आहेत. मी त्याबद्दल खेद व्यक्त करते, पण ग्रंथालयाचे इतर कार्यकर्ते मात्र आहेत, त्यामुळे कार्यक्रम असाच पुढे सुरू राहील याची ग्वाही या निमित्तानं मी देते. मोहन काळे यांचे स्नेही आहेत संभाजी साळुंखे, त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन मोहन काळे यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. कोणत्याही लेखकासाठी त्याच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ म्हणजे आनंद सोहळा असतो. आज तेच भाग्य मोहन काळे यांना लाभलेलं आहे. मोहन काळे म्हणतात की चांगली पुस्तके मुलांना परत पुस्तकाकडे खेचून आणतील, आणि असा विश्वास व्यक्त करणारे मोहन काळे हे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अणुसंशोधन केंद्रातील प्रशासन विभागामधून आता सेवानिवृत्त झालेले आहेत. यापूर्वी त्यांचे 5 कविता संग्रह अर्थात प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे 2 होते बोके, अरे अरे मोरा, थेंबांनी विणली नक्षी वगैरे वगैरे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर कवितेचे अनेक कार्यक्रम ते सादर करतात, तर आकाशवाणीवर सुद्धा त्यांनी अनेक कवितांचे कार्यक्रम सादर केलेत. पण मला मोहनजींची एक आठवण जरूर सांगावीशी वाटते की कुठल्याही भेटीसाठी आम्ही भेटलो किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी गेलो, अगदी घरगुती भेटी असतील तरीसुद्धा कवितेचं एक बाण सतत त्यांच्याबरोबर असतं, आणि त्यात विषयानुरूप कवितांचं वर्गीकरण केलं असतं. मग ते माहोल बघतात, त्याला साजिशी एक कविता निवडतात आणि पटकन ती सगळ्यांसमोर सादर करून वाहवा मिळवतात. थोडक्यात, कविता ही त्यांची सखी आहे, मैत्रीण आहे, जी सतत त्यांच्या सोबतच असते. तर ह्या कवितेविषयी मोहन काळे काय बोलत आहेत ते आपण ऐकूया. मी आमंत्रित करते आजच्या कविता संग्रहाचे कवी श्री मोहन काळे यांना. धन्यवाद लतिका. मला ठराविकच टाईम दिलेला आहे, बोलायला सांगितलं तरी मी तेवढंच बोलेन, पण मी आता असंच बोलण्यापेक्षा मी लिहून आणलेलं बोलतो, म्हणजे तिच्या वेळेमध्ये बरोबर पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो. सन्मानिने व्यासपीठ, माझे गुरु ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, माझा मित्र कवी मित्र कथाकार किरण येले, दुसरा माझा मित्र संदेश ढगे आणि रमेश तांबे, आणि ग्रंथालयाच्या विश्वस्त डॉक्टर प्राध्यापक लतिका भानुशाली. सुदेश आत्ताच गेले, सूचीचे संपादक इथं आहेत, धनश्री आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे मी गेल्या वर्षी काही बंधनांना माहीत नसेल म्हणून हे थोडक्यातच मी 1-3 मिनिटांमध्ये संपवतो. गेल्या महिन्यात गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात मी 38 वर्षाच्या सेवेनंतर शासकीय सेवेतून निवृत्त झालो. BRC सारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेमध्ये काम करत असताना एक वेगळी अनुभूती मिळाली. BRCने मला काय दिलं? नोकरी दिली, पैसा दिला, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला 2 चांगले कवी मित्र दिले, त्यातला एक संदेश ढगे आणि एक सतीश सोळांकुरकर. सुरुवातीच्या काळामध्ये मी थोडंफार लिहित होतो. दोन्ही मित्र मला जवळचे होते. मी काहीतरी लिहित असताना संदेशला दाखवायचो.
बरोबर 35 वर्षापूर्वी संदेश मला अरुणच्या 3 श्रीनाथ अपार्टमेंट मुलुंडच्या ह्या घरी घेऊन गेला आणि गेले 35 वर्ष अरुणची आणि माझी शिष्यवस्त नातं सुरू आहे. त्यांनी शिष्यवस्त्व मी त्याचं गुरुत्व पत्करलेलं आहे, अरुणनेही त्याचं माझं शिष्यत्व पत्करलं असेल. अरुणच्या घरी मुलुंडला नायगावकर बागवे सर, नलेश पाटील, सौमित्र अशी बरीच मंडळी यायची. मी असायचो, सतीश असायचो, संदेश असायचो, गप्पा व्हायच्या. आणि त्यावेळेला ते अक्षर चळवळीचे दिवस होते, खूप भारावलेले दिवस होते, खूप छान त्यावेळेला आम्हाला कविता उमजत गेली. आणि मग खूप वर्षानंतर 2011 साली अक्षर चळवळ प्रकाशनतर्फे कविश्रेष्ठ पाडगावकरांच्या हस्ते म्हणजे 2 बालकविता संग्रह आले, अरे अरे मोरा आणि 2 होते बोके. त्यानंतर मी त्याच्या आधी जसं सुदेशने मगाशी सांगितलं 95 च्या आसपास मी कवितेचं व्यासपीठ ग्रंथालयसोबत करत होतो. आणि भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली तेव्हा आम्ही मोठं कवी संमेलन केलं होतं. 10 कवी होते, त्याच्यामध्ये अरुण होता, अशोक होता, अशोक नायगावकर होते, अशोक बागवे होते, भुजंग मेसराम होते, प्रज्ञा लोखंडे होते, अशी बरेच मंडळी होती, निरजा होती. ते खूप छान कवी संमेलन झालं होतं आणि प्रवीण दामलेसोबत मी ते सूत्रसंचालन वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर 2017 साली माझे 2 संग्रह आले, ते अक्षर चळवळ प्रकाशनतर्फे त्याच्या 1 संग्रहाचं प्रकाशन बागवे सरांच्या हस्ते झालं आणि दुसऱ्या संग्रहाचं प्रकाशन आमची भाची अभिनेत्री प्राजक्ता हनमघरच्या हस्ते झालं. 2021 साली माझं थेंबानी विनली नक्षी ग्रंथालयाने पुस्तक काढलं, त्याची 2री आवृत्ती 6 महिन्यातच निघाली, त्याचाही मला खूप आनंद आहे. ह्यावर्षी माझं आत्ता ग्रंथालयातर्फे हे बालकुमार कविता संग्रह येतो आहे. जसं सुदेशने सांगितलं, पुंडलिक सरांनी त्याची खूप बोलकी चित्र केलेली आहेत आणि त्याच्यामुळं मुलांना कविता वाचायला खूपच आनंद होईल अशी माझी मनोमन खात्री आहे. खूप खूप आभार. पुढच्या वर्षी जसं सुदेशने सांगितलं, जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च किंवा जून शाळा सुरू होतील, त्यावेळेला आम्ही चला पुन्हा शाळेत जाऊया असा एक पुन्हा बालकविता संग्रह, बालकुमार संग्रह घेऊन येतो आहे आम्ही. माझी अशी धारणा आहे की ही जी मुलं आहेत आत्ता, अरुणची खूप चांगली कल्पना होती की मुलांच्या हस्ते प्रकाशन करायचं आणि हीच पुढची आपली वाचक मंडळी आहेत, हीच पुढची लेखक मंडळी आहेत, हेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून आमचं लिखाण सुरू आहे. माझे आता 5 ते 6 बालकविता संग्रह आहे. आम्ही दरवर्षी 1-1 संग्रह मुलांसाठी आम्ही घेऊन येतो. मगाशी जसं सुदेशने सांगितलं, ग्रंथालय एक वाचन चळवळ आहे, विविध विषयांवरती ते पुस्तकं प्रकाशित करीत असतात, तसं मुलांवरती मुलांसाठी म्हणून अशी अनेक पुस्तकं ते विविध विषयावरती कवितांची असतील, कथांची असतील आणि अनेक कार्यक्रमही ते आयोजित करीत असतात. आणि ग्रंथालयाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, एप्रिलमध्ये सुरू झालं आणि त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये माझा संग्रह येतो आहे याचा मला खूप अभिमान आणि आनंदही आहे. आता हा संग्रह येताना मला खूप जणांची मदत झाली. त्यात पहिल्या संदेशबरोबर माझी खूप चर्चा व्हायची, त्याच्यानंतर मी अरुणशी बोललो, माझे गुरु. मग अरुण बोलला, नाही आपण संग्रह करूया. मग ज्यावेळेला प्रकाशन करायची वेळ आली कोणाकडे जायचं, मग मी सुदेशशी बोललो, सुदेश इंग्लासपुरांकरांशी, म्हटलं असं असं मला मुलांसाठी काहीतरी एक कविता संग्रह आहे तो करायचा. सुदेशने तात्काळ मला त्याला होकार दिला आणि माझी एक प्रेमळ त्यांना साथ घातली होती की मला पुंडलिक वजनच्या हस्ते सगळी चित्र आणि मुखपृष्ठ करायचं, त्यालाही त्यांनी तात्काळ होकार दिला. त्याबद्दल सुदेश नाही आहे पण सुदेशचे मी आणि ग्रंथालयाचे खूप खूप मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलेली आमची भाची अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिचा आवर्जून उल्लेख करतो. ती माझ्या मागच्या 4 पुस्तकांच्या प्रकाशनाला होती, आजही आली आणि पुढे तू येत राहा म्हणजे छान छान आमचे कार्यक्रम होत राहतील. अभिमानाची गोष्ट म्हणजे आज आपल्यामध्ये कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री रविराज येळवे आहेत, ते मागच्याही कार्यक्रमाला आले होते. सर खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या पुस्तकाच्या वेळेलाही मी आपल्याला आमंत्रित करतो, सर जरूर या. थँक्यू. आणि
आज आपल्यामध्ये अजून माझे दोन कवी मित्र आहेत. एक सतीश सोळंकरकर जो माझा BRCचा मित्र आणि खूप चांगला काय म्हणतो कविता आणि बाकी इतरही कार्यक्रम करतो आणि खूप छान मित्र आमचा. आणि दुसरा एक आमचा शुभेच्छांचा सौदागर आणि मोटिवेटर प्रसाद कुलकर्णी आहे, त्याचंही मी स्वागत करतो. आता पुस्तक काढायचं म्हणजे घर आलं. घरामध्ये आमच्या माझी पत्नी शारदा काळे आणि माझी कन्या अनुष्का काळे यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन म्हणा, सल्ला म्हणा, लेट येण्याबद्दल काय असणं ते सुरू असायचं. आणि त्यांना माहिती आहे मी किती रात्री 1 वाजता 2 वाजता सकाळी उठून काहीतरी करत असतो. त्यांनी कधी काही कुरकुर केली नाही, त्याबद्दल त्या दोघींचे धन्यवाद. माझ्या ऑफिसमधले काही मंडळी आले आहेत, सगळ्यांची नावं आता मला घेता येत नाही. संजय कुलकर्णी आहे तिकडं, इकडं आमच्या अँटी करप्शनच्या अधिकारी आले, कोपरखरणा पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आहेत. माझ्या गावावरनं रामदास काळे म्हणून आमचे स्नेही आणि नातेवाईक आहेत, ते आलेले आहेत. सुरेश नाटेकर आमचे एक अधिकारी आहेत. योगेश पाटील आहे. अजून पुष्पा म्हणून एक अधिकारी आहेत. आमचे चित्रा मॅडम आलेले आहेत. आमचे खराज सर आलेले आहेत. खूप मंडळी आहेत. माझे आमच्या सोसायटीतले भोसले सर आलेले आहेत. काळुष्टे आलेले आहेत. मी सगळ्यांचे आभार मानतो आपण आला वेळात वेळ काढून. आणि सर्वात शेवटी ग्रंथालयाची टीम या पुस्तकामागं होती, त्याच्यामध्ये अरुण जोशी यांचं नाव मी आवर्जून उल्लेख करेन. आणि धनश्रीचं, कारण खूप चर्चा, खूप मीटिंग, खूप वेळा चहा पिणं हे सगळं झालं या पुस्तकाच्या कामाच्या मिळतं. आणि हे काम करत असताना अनिरुद्ध गद्रे यांचंही खूप मोलाचं सहकार्य लागलं. सरते शेवटी हा पुस्तक, हे जे कविता संग्रह आहे, मी कोणा एका व्यक्तीला मी अर्पण केलेला नाही, तर ही आजची पिढी जी पुढे येणारी ही लहान मुलं आहेत तीच पुढे वाचक असणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गुणी वाचकांसाठी म्हणून हा संग्रह अर्पण केलेला आहे, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि जाता जाता पुंडलिक वाजे, अरुण म्हात्रे, किरण येले, संदेश ढगे, प्रसाद येळवे सर, सतीश आणि तांबे यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आत्ताच मोहन काळे यांनी उल्लेख केला की माझी भाची प्राजक्ता हनमघर या इथे आलेल्या आहेत. विनोदाची राणी किंवा कॉमेडी क्वीन म्हणून आपण ज्यांना पाहतो, घडलंय बिघडलंय, अग्निहोत्र, लूज कंट्रोल अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपण त्यांना पाहिलेलंच आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे आणि पाहुणे म्हणजे प्रमुख पाहुणे अरुण म्हात्रे यांना विनंती करते की छोटंसं पुस्तक पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यांना साहित्याची उत्तम जाण आहे. झी टॉकीजचे विनोदी अभिनयाचं जे पारितोषिक आहे तेही त्यांना प्राप्त झालेलं आहे. प्राजक्ता हनमघर यांचं स्वागत करत आहेत, सत्कार करत आहेत श्री अरुण म्हात्रे. धन्यवाद प्राजक्ता. नमस्कार माननीय विचारपीठ आणि आपण सगळे. मला इथे बोलवलं, सत्कार केलात, घरचाच कार्यक्रम आहे, सत्काराची गरज नव्हती, पण मी ही प्रेमाची भेट म्हणून स्वीकारतीय. सगळ्यात आनंद आहे तो मोहनमामांचा कविता संग्रह आला आहे आणि लवकर आला आहे, जोमाने कामाला लागलेत. म्हणजे गेल्या संग्रहाच्या वेळेला मी त्यांना सांगितलं होतं की मला पुन्हा पुन्हा येता आलं पाहिजे, इतक्या पटापट लिहा, तर त्यांनी तसं केलं आहे. मला नावापासूनच चित्र, त्याचा दर्जा, हे सगळंच फार उत्तम आहे या पुस्तकाचं. आणि मला नाव फार आवडलं, एकदा आपणच व्हावे मोर. मला हे नाव वाचल्यावर ना मध्ये माझी एक मुलाखत झाली आणि तो किस्सा आठवला. मला मध्ये एका मुलाखतीत प्रश्न विचारला की तुझ्या लेखी आनंद म्हणजे काय, तर मी म्हटलं मी, तर ते कळलं नाही. तो म्हणाला नाही नाही आनंद म्हणजे काय, म्हटलं आनंद म्हणजेच मी. कारण मला असं वाटतं आनंद ही असण्याची गोष्ट आहे, शोधण्याची नाही. आणि मला असं नाही वाटत आत्ता की हे झालं तर मी आनंदी होईल, ते झालं तर मी आनंदी होईल. मी आनंदीच आहे, असं काहीतरी झालं तर मी अधिक आनंदी होईल. तर मला असं वाटतं आनंद हा स्थायी भाव आहे. इथे खूप लहान मुलं जमलेली आहेत, तर मला म्हणून सांगावं असं वाटतं की प्रयत्नपूर्वक आनंदी रहा.
आणि दुसरी गोष्ट, मी वाचन संस्कृतीबद्दल कायमच बोलते की आपल्याला हल्ली फार शिकवलं जातं ही आपली संस्कृती आहे, ती आपली संस्कृती आहे, प्रेम करणं आपली संस्कृती आहे. आणि आपल्या मुलांना आपल्याला काही द्यायचं असेल तर ते समोरच्यावर प्रेम करणं आहे, समानता राखणं आहे आणि त्याचबरोबर वाचन संस्कृती पुढे नेणं आहे. मी शूटिंगला गेले तरी माझ्या बॅगेत कायम पुस्तक असतं, मी गाडीत असले तरी माझ्या गाडीत कायम पुस्तक असतं. म्हणजे इतका प्रभाव आहे की माझ्या ड्रायव्हरची पण सगळी पुस्तकं वाचून झालेली आहेत. म्हणजे तोही मी गाडीतून उतरल्यावर शूटला गेल्यावर शोधतो की आज मॅडमनी काय ठेवलं आहे गाडीमध्ये, आणि मग तो मला आल्यावर सांगतो की मी हे वाचलं. तर मला असं वाटतं की आपले हे जे छंद असतात ना, ते छंद आपल्याला आनंद देणारे तर हवेच, पण आपल्याला पुढे नेणारे पण हवेत. तर वाचन हा असा छंद आहे की तो तुम्हाला पुढे नेतो, पुस्तक हा असा मित्र आहे की ज्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता आणि जो तुमचा विश्वासघात करत नाही, तो तुमची कायम सोबत करतो, तो तुम्हाला धीर देतो, तो तुम्हाला काय करावं हे वेळेला सांगतो, तो तुम्हाला शांतता देतो आणि तो तुमच्या सतत बरोबर असतो. तर मला असं वाटतं असा मित्र आपण निवडूयात आणि आपल्याला काही पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर आपण वाचन संस्कृती देऊयात की जी कायम त्यांच्या बरोबर असेल आणि ती कुठल्याही प्रसंगात त्यांना तारून नेईल. खूप खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा. धन्यवाद प्राजक्ता. साहित्याची जाण आणि विनोद जेव्हा एकत्र होतं तेव्हा इतकं छान व्यक्तिमत्व आकाराला येतं असं मला वाटतं. धन्यवाद प्राजक्ता. या पुस्तकावर प्रतिक्रिया नोंदवताना कवी संदेश ढगे असं म्हणतात, कुसुमाग्रजांनी अक्षरबाग फुलवली, विंदा करंदीकरांनी ती झुलवली, वंदना विटणकरांनी सोपवली, शांता शेळके यांनी ती मायेने थोपटली, मंगेश पाडगावकरांनी शब्दावली, तर गदी माडगुळकरांनी नादावून सोडली. काय सुंदर लिहिलेलं आहे पहा त्यांनी. मुळातच ते कवी आहेत, त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, काही अप्रिय कविता, थोड्याच कविता शिल्लक, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, शीर्षकाची गरज नाही. नावं पण किती सुंदर आहेत बघा, की शीर्षकामधूनच काव्यामध्ये काय असेल याची उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते. वाङ्मय सेवा संघाचा त्यांना पुरस्कार मिळाला आहे, नाशिकचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळालेला आहे, त्याचबरोबर कोमसापचा वासंती गाडगीळ पुरस्कार मिळालेला आहे आणि मुद्दामहून ही त्यांची लघु कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी आता आमंत्रित करते कवी संदेश ढगे यांना. संदेश ढगे. व्यासपीठावरील माझे सगळे जुने मित्र ज्यांनी प्रथमच मला व्यासपीठावर आणलं, ते अरुण म्हत्रे, रमेश तांबे हे माझे आवडते बालकवी, किरण एले नेहमी बोलताना बोलतो की हे गुरु समान आहेत, गुरु समान आहेत असं, आणि माझ्या पटकन पुढे निघून गेलेला मोठा कथाकार ग्रंथालीचा सुदेश धनश्री, लतिकाचं निवेदन तर मला खूप आवडते, आम्ही एकत्र खूप कार्यक्रम केलेले आहेत, माझा परम मित्र सतीश आणि आजची उत्सवमूर्ती मोहन काळे. मी खरं तर मोहनला शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे, कारण मोहनची जेवढी पुस्तकं आली त्या सगळ्या पुस्तकांना मी साक्षी आहे, त्याचं कच्चं लेखनसुद्धा मी पाहिलेलं आहे. अरे रे मोरा असो, किंवा थेंबांनी विणली नक्षी, किंवा ही एकदा आपणच व्हावं मोर. माझी थोडी एक उदासीनता असते की मी व्यासपीठावर बसायला कंटाळतो, मला समोर बसायला फार आवडते कारण नीट ऐकता येते आणि बोलायचे कष्ट पण वाचतात. तर मोहनने एक जादू केली, आयडिया केली, त्यांनी माझी प्रस्तावना घेतली जेणेकरून मला मग प्रकाशन समारंभाला व्यासपीठावर 2 मिनिटं तरी बसावा मिळेल अशा हेतूने त्यांनी मोहननी मला इथे आणलेलं आहे. अजून एक मोहनविषयी मला आठवलं की परवा व्हॉट्सअपवर एक राशींकर नावाचे आमचे इंदोरचे मित्र आहेत, आता अमराठी प्रांत इंदोर, तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये एक 5 वर्षाचा मुलगा आपला बालकविता बडबडत होता. आता ते आजोबा असल्यामुळे नातवाचं कौतुक वाटत होतं त्यांना, पण ते पुस्तक होतं मोहन काळे यांचं अरे अरे मोरा. त्यामुळे मला ते मी पटकन तो मोहनला व्हिडिओ ट्रान्सफर करा, मोहन आपलं पुस्तक कोणतरी इंदूरसारख्या अमराठी प्रांतामध्ये वाचते याच्यासारखी मोठी गोष्ट नाही आहे. आणि मोहनचं हे पुस्तक खूपच छान झालेलं आहे, याचं मी अर्ध श्रेय खरं म्हणजे पुंडलिक वजनना सुद्धा देईन. त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना सांगितलं का सर, मंगेश पाडगावकरांच्या बालकविता संग्रहात तुमची जी चित्रं असायची तेवढ्याच तोडीची ही पुस्तकं तुम्ही मोहन काळेसाठी अत्यंत प्रेमाने केलेली आहेत. या 2 गोष्टीचा मला उल्लेख करायचा होता.
म्हणून मी केला. ह्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिलेली आहे, मला जे मनात विचार आले ते मी लिहिलेले आहेत. तर एवढं बोलून मी मोहनला शुभेच्छा देतो. ह्या पुस्तकाला खूप पुरस्कार मिळवत, पुरस्काराची रक्कम जास्त असेल तर त्यातली थोडी पुंडलिक वाजेंना देवत, अशा मी तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद संदेशजी. यापुढचे वक्ते आहेत रमेश तांबे, त्यांची थोडक्यात ओळख करून देते. बालसाहित्यात अत्यंत मोलाची भर घालणारे कवी म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे अर्थातच रमेश तांबे. त्यांची 14 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत, त्यापैकी 13 पुस्तकं ही बालसाहित्याला वाहिलेली आहेत. 81व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात बालसाहित्य या विषयावर व्याख्यान देणारे, मुलांसाठी कार्यक्रम करणारे, त्याचबरोबर विविध उपक्रम राबवणारे आणि मुलांमध्ये मूल होऊन रमणारे रमेश तांबे यांना मी आमंत्रित करते आपल्याशी संवाद साधण्यासाठी. श्री रमेश तांबे. असा कार्यक्रम असा आहे की समोर बसलेले बरेच लोक नेहमी व्यासपीठावर असायचे आणि मी समोर बसलेला असायचा, पण आज मी व्यासपीठावर आणि समोर मोठी मोठी लोकं बसलेली आहेत, त्यामुळे हे भाग्य मला मोहन काळेंमुळे मिळालेलं आहे. 2011 साली यांचं पहिलं पुस्तक आलं होतं, तेव्हा माझंही पहिलं पुस्तक आलं होतं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी कविता सादर केली होती, ती ढगे सरांना अजून माहिती आहे. तर ती कविता मला परत एकदा म्हणण्याचा मोह होतो आहे. इथे सगळीच छोटी छोटी मुलं आहेत, तर तुमच्यासाठी एक कविता. कवितेचं नाव इवलासा मी. मी कशी कल्पना केली की मी अत्यंत छोटा झालो, किती छोटा किती छोटा किती छोटा, तर सुईच्या नाकात झोपी जाईल एवढा छोटा झालो तर काय मजा येईल. सुईला एक नाक असतं, त्याला निडे असा शब्द आहे पण तो कोणाला माहीत नाही म्हणून नाक शब्द वापरला. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपून गेलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो. मुंग्यांचा हात धरूनी वारुळात मी फिरलो, मुंग्यांचा हात धरूनी वारुळात मी फिरलो. लाल मुंग्यांच्या राणीला एक अर्ज देऊन आलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो. इवल्याशा त्या छिद्रामधून कलिंगडात मी शिरलो, इवल्याशा त्या छिद्रामधून कलिंगडात मी शिरलो. आतले सारे फस्त करून मी एसीत बसलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो. पतंगाला पकडून मी निळ्या आभाळी गेलो, पतंगाला पकडून मी निळ्या आभाळी गेलो. भोक पाडून ढगाला मी गोड पाणी प्यालो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो. स्वार होऊनी सिंहावरती मी जंगल सारे फिरलो, स्वार होऊनी सिंहावरती मी जंगल सारे फिरलो. पाणी पिणाऱ्या वाघाच्या मी मिशास कापून आलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो. सांडलेल्या दुधात मी बुडता बुडता वाचलो, सांडलेल्या दुधात मी बुडता बुडता वाचलो. दूध चाटण्या मांजर येता, दूध चाटण्या मांजर येता, तिच्या मिशांनात लटकलो. किती मजे मजेचे घडले जेव्हा इवलासा मी झालो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो, नाकात सुईच्या मी बिंदास झोपी गेलो. मी बऱ्याचदा शाळांमधून कार्यक्रम करतो तेव्हा सगळी मुलं बसलेली असतात, पण आज 10-12 मुलं आणि सगळी मोठी माणसं आहेत, त्यामुळे माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे की मोठ्यांपुढे मी बालकविता माझ्या सादर करतो आहे. बऱ्याचशा शाळांमधून हल्ली शिक्षा होत नाही आहे, म्हणजे शिक्षा केली तर शिक्षकांनाच तुरुंगात जावं लागतं अशी परिस्थिती आज आहे, पण सगळी जी जुनी लोकं होती, मोठी माणसं आहेत, त्यांनी खूप शिक्षा अनुभवलेल्या आहेत आपल्या लहानपणामध्ये शाळेमध्ये असताना. तर मलासुद्धा आमच्या शाळेमध्ये शिक्षा व्हायची, ते कशा प्रकारची शिक्षा, तर कवितेचं नाव आपण ऐकूया, कविता शिक्षा नावाची. वर्गात आमच्या काही घडो कधीच चौकशी होत नसे, वर्गात आमच्या काही घडो कधीच चौकशी होत नसे. सरांची वाकडी नजर थेट माझ्याकडेच वळत असे. काहीच कारण नसताना सर मलाच म्हणायचे, काहीच कारण नसताना सर मलाच म्हणायचे. आज तू शिक्षा म्हणून श्यामची आई वाचायचे. वर्गात काही तुटले फुटले मलाच सर ओरडायचे, वर्गात काही तुटले फुटले मलाच सर ओरडायचे. आणि पुस्तकातले एक प्रकरण माझ्याकडून लिहून घ्यायचे. शिकवताना आवाज होताच मला उभे करून म्हणायचे, शिकवताना आवाज होताच मला उभे करून म्हणायचे. साऱ्यांसमोर उद्या तू गांधींबद्दल बोलायचे. 5-50 पानं लिहून बोटं माझी दुखायची, 5-50 पानं लिहून बोटं माझी दुखायची. आणि वर्गासमोर बोलताना फजिती मोठी व्हायची.
वाचा लिहा पाठ करा अशी शिक्षा असायची, वाचा लिहा पाठ करा अशी शिक्षा असायची, माझ्याबद्दल दयाक्षमा मनात त्यांच्या नसायची, सारी मुलं मला बघून उगाचच खुश व्हायची, सारी मुलं मला बघून उगाचच खुश व्हायची, रोज शिक्षा होते म्हणून फिदी फिदी हसायची, पण आज मला कळते आहे, पण आज मला कळते आहे ती शिक्षा नव्हे शिक्षण होते, आता वेगवेगळ्या विषयांवर रोज माझे व्याख्यान असते। शिक्षेचे हलके फुलके घाव माझ्या मनावर पडत राहिले, शिक्षेचे हलके फुलके घाव माझ्या मनावर पडत राहिले, दगडामधल्या मूर्तीसारखे सर जीवन माझे घडवत गेले, दगडामधल्या मूर्तीसारखे सर जीवन माझे घडवत गेले। हल्ली सगळ्यांची ओरड असते की मोबाईलमुळे मुलं वाचत नाही आहेत, तर मुलांसाठी मी काही श्लोक लिहिलेले आहेत, म्हणजे खाण्याचे श्लोक, झोपेचे श्लोक, जसे जे मनाचे श्लोक आहेत ना आपले रामदास स्वामींनी लिहिलेले, तसे खाण्याचे श्लोक, झोपेचे श्लोक आणि मोबाईलचे श्लोक आहेत, त्यातले आपण मोबाईलचे श्लोक ऐकूया। मला वाटते जवळ मोबाईल असावा, मला वाटते जवळ मोबाईल असावा, दुरावा तयाचा कधीही नसावा, जरी का असे ना आम्ही झोपेत, असावा मोबाईल सदैव सोबत, बाळापरी आपुल्या त्याला जपावे त्यावरी असावे, वाजता रिंग पटकन घ्यावा, मायेने त्याला काणी धरावा, हळूच फिरून त्यावरी बोट, बघावी चित्रे 1760, दिवसभर मित्रांशी चॅटिंग करावे, उरलेल्या वेळात सेल्फी काढावे, काय सांगू उपयोग तुम्हा तयासे, ज्ञान तो देई अवघ्या जगाचे, करताना अभ्यास बाजूला हवा, आईने किती जरी सांगितलं अभ्यास करताना मोबाईल नको तरी सांगायचं, करताना अभ्यास बाजूला हवा, मिनटा मिनटाला जरूर पहावा, आई बाबांची काळजी नसावी, त्यांच्याच शेजारी बैठक मारावी, वर्षात त्याला बदलून घ्यावा, नव्याचा ध्यास मणी धरावा, रमा सांगे मोबाईल राक्षस प्रेमळ, पूर्वी पद्धत होती ना तुका म्हणे ज्ञाना म्हणे, तसा मी रमेश म्हणून रमा, रमा सांगे मोबाईल राक्षस प्रेमळ, तो खाईल तुमची बुद्धी आणि वेळ, जय जय मोबाईल बाबा प्रसन्न। आता अखेरची कविता हे करतो, मगाशी मी कुठलं लग्नाचं एक कविता आहे ना तुमच्याकडे, लग्न लग्न कुणाचं, चिऊचं लग्न, तसं माझ्याकडे एक आहे लग्न उंदीर मामाचं लगीन, तर आपण सगळ्यांनी उंदीर मामाच्या लग्नाला जाऊया आता आणि जर थोडी मजा करूया। उंदीर मामाचं लगीन ठरलं, उंदरीनं झाली नवरी, उंदीर मामाचं लगीन ठरलं, उंदरीनं झाली नवरी, ची ची करीत लहान मोठी वराडी जमली सारी, कुरतडलेली नवी पैठणी नेसून नवरी आली, कुरतडलेली नवी पैठणी नेसून नवरी आली, रंगबिरंगी पाने चावून छान मुंडावळी केली, पळवून आणले पोहे त्याचा झाला चपला हार, पळवून आणले पोहे त्याचा झाला चपला हार, गहू बाजरी गोळा करुणी पैंजण केले चार, मोर पिसाचा केला फेटा कट्यार चिंचेची, नवरदाकडे कट्यार असते ना आणि चिंच ठेवली आहे, मोर पिसाचा केला फेटा कट्यार चिंचेची, धोत्रासाठी चोरून आणली लंगोटी बाळाची, पिठात लोळून नवरदेवा झाला गोरा पान, काय करणार मेकअपवाली आली तर सकाळपासून नवरीकडेच होती, याच्याकडे आलीच नाही, पिठात लोळून नवरदेव हा झाला गोरा पान, विड्यासारखे त्याने धरले तोंडात पुस्तक पान, सुंदर नवरी बघून त्याच्या गाली चढली लाली, सुंदर नवरी बघून त्याच्या गाली चढली लाली, नवरीची ही लाजून गेली हळूच नजर खाली, नट्टा पट्टा चालू नवरीचा झाली संध्याकाळ, नट्टा पट्टा चालू नवरीचा झाली संध्याकाळ, लग्न मंडपी आला बोका जसा करदन काळ, ससा होता भटजी त्याने लग्न लावले जोरात, ससा होता भटजी त्याने लग्न लावले जोरात, उडी मारता बोक्याने उधळून गेली वरात, नवरा नवरी पळू लागले त्यांच्या मागे बोका, नवरा नवरी पळू लागले त्यांच्या मागे बोका, धोतर सुटली सुटली साडी प्रसंग मोठा बाका, उंदीर चटकन बिळात शिरला नवरी त्याच्या मागे, उंदीर चटकन बिळात शिरला नवरी त्याच्या मागे, बोका पटला दगडावरती पायात अडकून धागे, नवरा नवरी झाली भेट आनंदी आनंद झाला, नवरा नवरी झाली भेट आनंदी आनंद झाला, लग्न लावून वरात संपून जो तो उपाशी गेला, लग्न लावून वरात संपून जो तो उपाशी गेला।
धन्यवाद पुन्हा एकदा मोहन काळे यांना. मी खूप शुभेच्छा देतो नवीन पुस्तकासाठी. भरपूर पुरस्कार मिळो आणि भरपूर कार्यक्रम हो. त्यांचं बरेच दिवस आलेलं आहे की त्यांना मला त्यांच्या गावाला घेऊन जायचं. खरं तर आम्ही एकाच गावचे, एकाच तालुक्यातले आहोत, पण कधी योग येतो आहे माहीत नाही आहे. धन्यवाद, पुन्हा भेटू. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं लहान मुलांसाठी असलेला हा कार्यक्रम आहे असं वाटतं आहे, कारण मुलांच्या चेहऱ्यावर मला आत्ताच हसू दिसलं. मगाशी आम्ही जडजड बोललो होतो ना, तेव्हा बिचारे आपापसात गप्पा मारत होते. आता मात्र त्यांच्या भावविश्वात जेव्हा आम्ही शिरलो तेव्हा त्यांच्या गालांवर पण हसू उमटलं. माझी एक आठवण मला जरूर इथे सांगावीशी वाटते. 7वी 8वीमध्येच मी असेल, राष्ट्रसेवा दलाचं काम तेव्हा अरुण म्हात्रे करत होते मुलुंडला ठाकूरनगर विद्यामंदिरमध्ये. आणि अशीच तुमच्यासारखी बाळांना छोटी मुलगी मी त्यांना ऐकायला गेले, मग त्यांच्या गटात सामील झाले. आणि तिथे जे बीज पेरलं गेलं त्याचा इतका मोठा वटवृक्ष झाला की मी साहित्यातच PhD केली. तर तुम्ही पण आज ही बीजं घेऊन इकडे जा आणि त्याचा मोठा वटवृक्ष फुलवा, अशी यानिमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करते. तिसरे वक्ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करते आहे, नाव नंतरच घेते. बाईला सुद्धा बाई जेवढी कळली नाही किंबहुना बाईला बाईपेक्षा जास्त ज्यांनी ओळखलं ते कवी म्हणजे बाईच्या कविता लिहिणारे किरण येले. मोराची बायको, तिसरा डोळा यांसारखे कथासंग्रह असू देत किंवा प्लॅटफॉर्म नंबर 9 जागो मैं खुदा हूँ यांसारखी नाटकं असू देत, किरण येले यांनी वेगळ्या प्रतिभात्मक शैलीमुळे कायमच स्वतःचा एक वेगळा ठसा साहित्यविश्वात निर्माण केला. त्यांनी स्वतः तर हिंदी कवितांचे अनुवाद केले आहेतच, पण त्यांच्याही कवितांचे हिंदीमध्ये अनुवाद झाले ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. मोराची बायको हा त्यांचा जो कथासंग्रह आहे तो केवळ मुंबई विद्यापीठातच नव्हे तर अनेक महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला आहे. झी मराठी, स्टार प्रवाह, सोनी मराठी अशा अनेक वाहिन्यांच्या मालिकांसाठी त्यांनी पटकथा लेखनसुद्धा केलेलं आहे. जाहिरात लेखन असू दे, जिंगल्स असू दे, गीतलेखन असू दे, इतकंच नव्हे तर चित्रपट आणि माहितीपट यामध्ये सुद्धा त्यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून जसे आपले अरुण काका तुमचे सक्रिय असतात तसेच किरण येलेसुद्धा शाळांमध्ये मुलांसाठी कार्यशाळा घेतात आणि पर्यावरण बांधिलकी म्हणून मोकळ्या जागांवर जंगल वाढवण्यासाठी जंगली झाडांची रुजवण करतात, ही त्यांची सामाजिक बांधिलकी. सो एक कवी आणि पर्यावरण दक्ष असा नागरिक यानिमित्तानं आपल्याला भेटणार आहे आज. पण तत्पूर्वी मी त्यांना एक छोटीशी विनंती करते की मोहन काळे यांचे स्नेही आणि आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारं मोठं व्यक्तिमत्व कविवर्य अशोक नायगावकर यांनी लंडनहून खास प्रेमाने मोहनजी यांच्यासाठी एक कविता पत्र पाठवलेलं आहे. त्यांचं वाचन किरणजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यानंतर ते तुमच्याशी संवाद साधतील. मी आमंत्रित करते आपल्याशी संवाद साधण्यासाठी श्री किरण येले यांना. धन्यवाद. प्रथम अशोक नायगावकर ज्येष्ठ कवी ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्यांना मार्गदर्शक मानत आम्ही कविता लिहू लागलो त्यांची शुभेच्छा. दुतर्फा मोहनला मोहन काळीयास दुतर्फा डोंगर दऱ्यांच्या रांगांमधून तुझे बालपण रांगत गेले आहे. दुतर्फा डोंगर दऱ्यांच्या रांगांमधून तुझे बालपण रांगत, यामध्ये खूप मला कवितिक या ओळी दिसतात, कारण दुतर्फा डोंगर दऱ्यांच्या या प्रतिमा सगळ्या तुम्ही लक्षात घेतल्या तर त्यामध्ये खूप अर्थवाहीपणा आहे. नुसतं हे निसर्गाचं चित्रण नाही मला वाटतं की त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं म्हणून मी ते खूप बारकाईने आणि हळुवारपणे वाचतोय. दुतर्फा डोंगर दऱ्यांच्या रांगांमधून तुझे बालपण रांगत गेले आहे. तुझ्या जगण्याला मुळातच रानकिनार आहे. आम्ही एक दोनदा गेलो तरी पुन्हा पाय वळतात. तुझी मनोअवस्था काय झाली असेल. घोड नदीच्या काठाकाठाने तुझी घोडदौड सुरू झाली.
घोड नदीच्या काठाकाठाने तुझी घोडदौड सुरू झाली, ती कवितेतून झिरपत राहो अखंड, तसे तर तुझे आयुष्यच अणुरेणूंसाठी व्यतीत झाले आहे. BRC मध्ये असल्यामुळे तो संदर्भ आहे. अशोक नायगावकरांच्या कवितेत असे खूप मागचे संदर्भ येतात, ते खूप बारकाईने लक्ष देऊन ऐकावे लागतात. घोड नदीच्या काठाकाठाने तुझी घोडदौड सुरू झाली आहे, ती कवितेतून झिरपत राहो अखंड, तसे तर तुझे आयुष्यच अणुरेणूंसाठी व्यतीत झाले. आम्ही ड्रिलिंग मशीनवाले आणि तुला बैल वावर नांगरताना भासतात. आम्ही ड्रिलिंग मशीनवाले आणि तुला बैल वावर नांगरताना भासतात. आपल्या बेटीला खूप काळ मागे पडला, पण मला तुझे भाबडेपण जाम आवडते. जगण्याच्या गच्च पिसाऱ्यात पिसारा फुलावा गालावरून, जगण्याच्या गच्च पिसाऱ्यात पिसारा फुलावा गालावरून, मोरपीस फिरवावे कोणीतरी आणि थुई थुई नाचत सुटावे तसे हे सारे. मित्रा खूप शुभेच्छा. अरुणसारख्या उत्कट कवीच्या हाताने हे तुझे पुस्तक प्रकाशित होत आहे, याहून अधिक काय. एक सोहळा शिवारातही करूया मी आल्यावर. खूप शुभेच्छा अशोक नायगावकर. ते इथे नाहीत, त्याचा सल आम्हालाही आहे तितकाच त्यांनाही आहे, हा हे शेवटच्या ओळीतून जाणवतं. ते म्हणतात एक सोहळा शिवारातही करूया मी आल्यावर. नायगावकर सर इथे आहेत असं मी गृहीत धरतो आणि त्यांच्या शुभेच्छा मोहन या मित्राला पोहोचवतो. आज मला या ठिकाणी बोलायला सांगितलं आहे. खरं तर त्या मी तयारीने आलो नव्हतो, एक उपस्थित म्हणून आलो होतो, पण खूप बरं वाटतंय कारण आज माझी जी जडणघडण झाली ती सगळी मंडळी आज या व्यासपीठावर आहेत. सर्वात प्रथम मला श्रीनाथला जसं मोहनला नेलं तसं मला नेणारा जो माणूस होता तो संदेश ढगे होता, आणि तो नेहमी इतका टोकाचा असं टोकदार बोलतो की ते मला नेहमी गुरुस्थान एक गुरु सांगावं तसं वाटतं. आणि मी ज्यांना गुरु मानतो ते अरुण म्हात्रे इथे आहेत, ज्यांच्या सोबत राहताना जगणं काय असतं, माणूस काय असतं, माणूस पण काय असतं आणि माणुसकी काय असतं हे आम्हाला इतक्या वर्षात शिकायला मिळालं. ते अरुण म्हात्रे आहेत, मोहन काळे आहे, खाली सतीश सोळांकुरकर आहे, यांच्यासोबत राहताना कवितेवरच्या गप्पा 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 नेमकं काय वाचावं, अरे तू हे वाचलं नाहीस किती म्हणजे इन्सल्टिंग असं बोलावं असं नेहमी संदेश ढगे वगैरे बोलले. त्यामुळे एक आपण काय कुठे कमी पडतो आहे यातून हे वाचन आणि अनेक प्रवास सुरू झाले. मंटोची ओळख संदेश ढगेने करून दिले. अनेक महत्त्वाचे लोक इथे उपस्थित आहेत. प्राजक्ताताही आहे, रविराज येळवे सर आहेत, प्रसाद आहे, पुंडलिक वजे आहे, मागे योगेश पाटील ज्याच्यासोबत मी अमरनाथला 10 दिवस प्रवास केला. असे सगळे महत्त्वाचे लोक इथे आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या लोकांसमोर हे पुस्तक होत आहे. हा एक वेगळा सोहळा आहे. मोहनचं खूप खूप अभिनंदन. ही मुलं आहेत इथे, त्यांच्या त्यांना बोलवण्याचं एक प्रयोजन हे खूप महत्त्वाचं होतं मला वाटतं, आणि ते तुम्ही सगळ्यांनी घडवून आणलेलं आहे ते खूप महत्त्वाचं. ग्रंथालीसारखी एक संस्था आहे जी पुस्तकं गावागावात पोचवते. गेली 50 वर्ष, आता 50 वर्ष होत आहेत, आणि ती सगळी टीम आवर्जून इथे असते. मी ज्यांना गुरुजी म्हणतो लाडाने आणि खरंच म्हणतो ते अरुण जोशी आहेत. त्यांनी माझ्या कथांचा क्रम कसा असावा यावर आम्ही जवळपास 1/2 दिवस वाद घातलेला आहे आणि त्यावर ते जिंकलेले आहेत. धनश्री आहे, खूप तिथे ऑफिसमध्ये बसलेले. ग्रंथालय जेव्हा पुस्तक काढते तेव्हा ते पुस्तक महाराष्ट्रात पोहोचेल याची खबरदारी ते घेतात आणि ते जाणीवपूर्वक तसा प्रयत्न करतात. त्यामुळे हे ग्रंथालयातर्फे एक पुस्तक येणं हे खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. लहान मुलांच्यासोबत लतिकाताईंनी सांगितलं तसं मी काम करतो. लतिका स्वतः तिच्या जेव्हा त्या बालसाहित्याचा आढावा घेताना पहिलं जे निरूपण होतं किंवा ती प्रस्तावना होती ती खूप महत्त्वाची होती. बालसाहित्याचा काय अभ्यास आहे तो तिच्यावरून जाणवतो आणि कशा पद्धतीने आपण बालसाहित्य लिहिण्यापूर्वी त्याचा अभ्यास करायला हवा
हे मला जाणवतं. पाश्चात्य सुद्धा तिने लंपनचं पण विषय काढला आणि हॅरी पॉटरचं पण विषय काढला. दोन गोष्टींचं इथे मी नमूद करतो. मला वाटतं की बाल साहित्य अजून मराठीत खूप कमी पडते. कुमार साहित्य नाहीच आहे. कुमार साहित्यामध्ये कविता आहेत तरुणांसाठी, पण तरुणांसाठी कथा कादंबऱ्या तशा नाहीत. एक कोसला चालली, मी नेमाडेंना म्हटलं ती चालली 50 वर्ष, याचं कारण त्याचा नायक तरुणच आहे आणि ती परिस्थिती आजही तशीच आहे. लहान मुलांसाठी बोलताना मी पाडगावकर सरांना म्हटलं की सगळ्या कविता या मध्यम वर्गांच्या मुलांसाठी आहेत. माझ्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी कविता मला दिसत नाही. झोपडपट्टीतल्या मुलाला काय वाटत असेल तर तेही या कवितांमधून आलं पाहिजे आणि ते या लोकांना समजलं पाहिजे, नवीन मुलांना समजलं पाहिजे का आपल्याकडे काय आहे आणि असा एक वर्ग आहे ज्याच्याकडे काय नाही आहे. आहे रे आणि नाही रे ह्यातला फरक आत्ता या वयात कळायला पाहिजे. स्पर्शाचा फरक कळायला पाहिजे. आता आपण अजून जे लिहितो आहे त्या पुढचं आहे. मी कथेमध्ये लिहिलेलं आहे की अजून मी शाळांमध्ये काम करताना एका टीचरला विचारलं की हमटी डमटी सॅट ऑन अ वॉल, हमटी डमटी हॅड ए ग्रेट फॉल, ऑल द किंग्स मेन अँड ऑल द किंग्स हॉर्सेस कुड नॉट पुट हमटी डमटी टुगेदर अगेन, याचा अर्थ काय? तर ते म्हणाले नाही ही रीम आहे, म्हणजे याचा काय अर्थ वगैरे नसतो. तर मला सांगावं लागलं की त्याचा अर्थ आहे हमटी डमटी म्हणजे अंडं दाखवलं आहे. अंडी, दोन अंडी आहेत आणि ती भिंतीवर बसलेली दाखवलेत. आणि अंडी ही अशी गोष्ट आहे की ती पडतात फुटतात आणि नंतर त्यांना जोडता येत नाही. मी म्हटले ही नात्यांची कविता आहे, ही मैत्रीची कविता आहे, ही प्रेमाची कविता आहे, विश्वासाची कविता आहे. अंडी, दोन अंडी हे विश्वास आहे दोन माणसांमधला. ते जेव्हा त्या भिंतीवरून एखाद्या रेषेवरून पडतात आणि फुटली का तो विश्वास पुन्हा सांधता येत नाही, पुन्हा जोडता येत नाही. हे लहान मुलांना शिक्षकांनी समजवून सांगायला पाहिजे. आज काय होतं, मी शाळेत गेलो होतो, आज पण सकाळी मी शाळेत गेलो होतो, एका मुलांसोबत मी ते काम करत असतो, त्यांच्या गोष्टी ऐकत असतो आणि त्यांना बोलायला लावत असतं. मी काही सांगत नाही किंवा तो एक वेगळा प्रयोग आहे, तो मी ते सांगत नाही. एकदा मी गेलो आणि साईराज नावाचा मुलगा जो खूप मी गेलो नव्या शाळेत गेलो तेव्हा तो मुख्याध्यापिका म्हणाला त्या साईराजला नका पाठवू, ह्यांच्या वर्गात साईराजला नका पाठवू. तर मी 2-3 वेळा विचारल्यानंतर मी म्हटलं, त्या म्हणाल्यानंतर मी म्हटलं की साईराज काय आहे हा मुलगा? तर ते म्हणे खूप मस्तीखोर आहे आणि तो कोणी ऐकत नाही आणि काही मारलं तरी तो त्याला रडत नाही काही नाही. मग मी म्हटलं त्या मुलाला पाठवा, त्या मुलाला गरज आहे आणि मलाही त्या मुलाची गरज आहे. कारण मला माहिती आहे की मी पण त्या मुलासारखाच होतो. एक काळ होता जेव्हा मीही त्या मुलासारखाच होतो, शाळेतही आणि कॉलेजमध्येही. नंतर त्या मुलाला सांगितलं आणि त्याच्यात स्टेज फिअर नव्हता. इतर मुलांमध्ये, हुशार मुलांमध्येही अगदीच तसा स्टेज फिअर असतो, तसा त्या मुलांमध्ये नव्हता. तो उंदडा पोरगा होता, खूप उंदडणारा पोरगा होता, माऱ्यामाऱ्या करणारा, पण त्याच्याकडे गोष्टी खूप होत्या, रोजच्या गोष्टी होत्या. आज काय घडलं, इथे काय घडलं, कुत्र्यासोबत काय घडलं, हा स्वतःच्या गोष्टी तो सांगायचा, पुस्तकातल्या गोष्टी नाही सांगायचा. आणि एक दिवस त्याला मी म्हटलं की आता यापुढे तू असं चांगलं वागत जा, पण टीचरची कंप्लेंट नाही आली पाहिजे मला. आणि एक दिवस मी गेलो तर तो बाहेर, शिक्षा त्याला झाली होती, बाहेर उभा होता. मी म्हटलं काय काय झालं, तर तो काही म्हणाला नाही, मान खाली घातली आणि बाईंना विचारलं तर बाई म्हणाले की तो मस्ती केली त्यांनी. आणि त्यांना म्हटलं की मी आजपासून तू माझ्या वर्गात यायचं नाही गोष्टी ऐकायला. आणि तो डसडसा रडायला लागला. तर बाईंना आश्चर्य वाटलं आणि नंतर कळायला लागलं की मी म्हटलं याच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे याच्या आईवडिलांचा. तर ते आईवडिलांचं होतं तसं टीचरने सांगितलं, हो खरंच आहे. दुसरे एक किस्सा सांगतो, म्हणजे ह्या अनुषंगाने मी काय सांगतो की थोडंसं वेळ होईल, फक्त लहान मुलांना कसं जपायला हवं मला वाटतं, ग्रूम करायला होतं. आपण काय करतो, खूप मुलं सांगण्याचा प्रयत्न करतं. आज बदलापुरात जी केस झाली, चाइल्ड मोलेस्टेशन, पोक्सो वगैरे, मुलांना कळतं लक्षात घ्या. मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात पण पालकांकडे वेळ नसतो. पालक टीव्ही बघत असतात, पालक मोबाईल बघत असतात, पालक स्वतःच्याच विश्वात असतात. मुलांना कळत नाही, मुलांना स्पर्श कळतं पण ते काय आहे ते नेमकं कळत नाही. ते सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची भाषा समजून घेणंही गरजेचं असतं.
गेल्या महिन्यातली गोष्ट, एक संस्कार नावाचा मुलगा दुसऱ्या शाळेमध्ये, तर तो खूप साधा सिम्पल मुलगा आणि तो त्याला कधी शिक्षा होणार नाही असा मुलगा, तो शाळेच्या वर्गाबाहेर त्याला बसवलं होतं, शिक्षा केली होती. मी बाईंना विचारलं काय झालं ह्याचं, ते म्हणाले अहो काही नाही, काय त्याचं पुरंसं कळत नाही म्हणे, तो बाईंची चेष्टा करत होता. म्हणजे काय केलं त्याने, ते म्हणाले काही नाही, तो बाई जेवत होता तर एक माशीसारखी त्या त्याच्या जेवणावर डब्यावर उडत होती, तिथे बसवत होती आणि हा काय हाकलत नव्हता. तर बाई म्हणाला की अरे संस्कार, त्या माशीला तरी हाकल जा म्हण. तर तो सारखा ते म्हणत होता का माशी उड, माशी जा, माशी जा, माशी जा, चेष्टा करत होते बाईने. गेल्या वेळी पण, गेल्या आठवड्यात पण असं झालं की तो घरात बसून बसून तर आई म्हणाली जा बाहेर, जरा ग्राउंडमध्ये जा, मैदानात बिदानात जा, चालून ये बाहेर. आणि तो गेला 5 वाजता, तो 10 वाजेपर्यंत सापडेच ना. तर ही शोधाशोध शोधाशोध सुरू झाली तर कुठे भेटला संस्कार, एका ग्राउंडमध्ये फेऱ्या मारत होता. 5 वाजेपासून 10 वाजेपर्यंत हा मुलगा फेऱ्या मारत होता. बाईंना समजत नव्हते की हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्याचं त्याचं ग्रूमिंग करायला पाहिजे, त्याला विचारायला पाहिजे, त्याचं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत, खूप बारकाईने आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं बालसाहित्यात आणाव्या लागतील असं मला वाटतं. खूप चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत तिथे मोहननी आणि त्याला खूप शुभेच्छा देतो. हा कविता संग्रह खूप खूप दूर पोचो असा विचार मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि काही प्रयोग म्हणून मी पण जे कविता लिहिली आहे, खूपच मी सिरियस बोललो असेल तर लहान मुलांसाठी एक कविता सादर करतो की आदाड गावचा खादाड राजा, आदाड गावचा खादाड राजा रोज खाई 100 खाजा, आदाड गावचा खादाड राजा रोज खाई 100 खाजा, जेवणात हवेत 1000 प्रकार मगच त्याला येई डकार, जेवणात हवेत 1000 प्रकार मगच त्याला येई डकार, शिवाय दिवसभर खाणे चालू जसा मदाला हवरा भालू, रात्री मध्येच उठून बसे स्वप्नात त्याला लाडू दिसे, उठता येईना बसता येईना राजा चाले ढुलत, उठता येईना बसता येईना राजा चाले ढुलत, खादाड राजाचे खादाड पोट रोज जाई फुगत, काम नाही व्यायाम नाही राजा झाला मंद, काम नाही व्यायाम नाही राजा झाला मंद, मंत्री सैनिक आळशी झाले दरबार झाला बंद, एक दिवस मग काय झाले राजाचे गुरुमुनी आले, राजास गेली वर्दी झटकन राजा उठून बसला फटकन, घाबरत घाबरत सामोरा गेला म्हणाला गुरुजी मुनी आपण आलात आनंद झाला, पण राजाला मुनी ओळखेस ना, तू जाड झाला होता ना त्यामुळे राजाला मुनी ओळखेस ना, हा दुसराच कुणी माझा शिष्यच ना, मग राणीने मग खात्री पटवली राजाच्या भुकेची गोष्ट ऐकवली, मुनी झाले चिंताक्रांत म्हणाले ही तर गंभीर बाब, आताच सारा दरबार बोलवा राजाच्या भुकेवर उपाय सुचवा, मग मंत्री आले संत्री आले आली सारी प्रजा, चला म्हणाले पाहूया सारे खादाड राजाची मजा, कुणी म्हणाले तोंड बांधा, कुणी म्हणाले राजाचे तोंड बांधा राजाचा मग होईल वांदा, कुणी म्हणाले उपवास पाळा आणि दिवसभर घाम गाळा, मंत्री म्हणाला सैन्यवाला म्हणजे सेनापती, मंत्री म्हणाला सैन्यवाला महाराज दिवसात 2 तरी पावले चाला, राजा म्हणाला बंद करा हे अघोरी उपाय जमणार नाही दुसरे काय, मुनी म्हणाले मग माझे ऐका या राजाचे पोटच कापा म्हणजे सारी चिंता मिटेल राज्यावरचे संकट टळेल, तलवार आणा बघता काय धरा याचे हात पाय, कराल माझी अवज्ञा जर भस्म करीन तुम्हास तर, ऐकताच राजा घाबरून उठला पोट सावरत पळत सुटला, मग राजा आगे सैनिक मागे डुलत लागले पळू, राजा आगे सैनिक मागे डुलत लागले पळू, जाडा राजा जाडे सैनिक घाम लागला गळू, पण जाडे सैनिक जाडा राजा मधले अंतर तसेच, राजा हाती लागे ना रोज चाले असेच, एक दिवस राजाला दिसले अरे आपले वजन घटले, मग भूक गेली आळस गेली गेली सारी सुस्ती, पुन्हा भरवला दरबार त्याने अंगी आली चुस्ती, म्हणाला मुनीवर चूक झाली द्यावी मजला माफी, मुनी म्हणाले एका अटीवर देशील जर का बर्फी,
निशील जरका बर्फी। तर पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा देतो मोहनला आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद किरणजी। मुलांशी संवाद साधायचा तर मुलांच्या भावविश्वात डोकावता आलं पाहिजे असा अत्यंत महत्त्वपूर्ण विचार त्यांनी इथं मांडलेला आहे। आणि आता आपल्याशी संवाद साधण्यासाठी शेवटचे वक्ते, ज्यांचा आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत, अर्थातच अरुण म्हात्रे। थोडक्यात त्यांची ओळख करून देते। कविता आणि अरुण म्हात्रे यांना एकमेकांपासून दूर केले तर बाकी उरते शून्य। ते म्हणतात, कविता वाचा, कविता गा आणि जमले तर नाचा। ज्यांचा श्वास कविता आहे, ज्यांचे जगणे कविता आहे, ते अरुण म्हात्रे स्वतः संवेदनशील कवी तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांच्या उत्तमोत्तम कवितांचे सादरीकरण करून कविता हा साहित्य प्रकार जनमानसात रुजवण्याचा ते जाणीवपूर्वक सतत प्रयत्न करत असतात। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। ऋतू शहरात आले, ते दिवस आता कुठे, हे त्यांचे काव्यसंग्रह, तसेच खरंच का हो आणि पाण्याची शाळा हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत। अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे ठाणे भूषण, मुलुंड भूषण, रायगड भूषण। इतकंच नव्हे तर त्यांनी जे शीर्षक गीत लिहिलं होतं, जे तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित आहे, उंच माझा झोका, त्या शीर्षक गीतासाठी झी टी व्हीचे उत्कृष्ट गीत लेखनाचे पुरस्कार तेही त्यांना प्राप्त आहेत। अरुण म्हात्रे हे जवळजवळ 30 अधिक कवितांचे कार्यक्रम सादर करतात, ज्यापैकी अनेक कार्यक्रम मी पाहिलेलेच आहेत, पण मला आवडणारे त्यांचे सगळ्यात 2 छान कार्यक्रम आहेत, ते मी आवर्जून नमूद करते। नारायण सुर्वे यांच्या कवितांचे जे कार्यक्रम ते करतात, मास्तर तुमचंच नाव लिहा, ज्या पद्धतीने ते मांडतात ना, सुर्वे असे तना मनात उतरत जातात। आणि सुरेश भट स्वतः ज्या पोटतिडकीने आपल्या गझल गाऊन सादर करायचे, मला वाटतं भटांनंतर त्यांचे शब्द जनमानसांपर्यंत अत्यंत प्रतिभाशीलतेने जर ज्यांनी कोणी पोहोचवले असतील तर ते अरुण म्हात्रे आहेत। त्यांचे जे शब्द आहेत म्हणजे सुरेश भटांचे, त्याला ते गीताच्या साह्याने गातात। इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते। मला वाटतं हे शब्द आपण अरुण म्हात्र्यांना मी विनंती करते की तुम्ही उत्तम काव्य कसं वाचतात ते मुलांनी जरूर त्यांच्याकडे ऐकून घ्यावं। तर मला वाटतं भाषणापेक्षा काव्याच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालात तर आम्हाला खूप आवडेल। सर्वांना नमस्कार। खरं तर हा कार्यक्रम 3-4 संस्थांच्या वतीनं आहे असं मला इकडे आल्यावर वाटायला लागलं। त्यातलं एक म्हणजे ग्रंथालय हे प्रमुख आहे। नंतर अनेक वर्ष मुलुंडला आमची एक रूम होती, त्याला मी कवितेची खोली म्हणायचो। ते सगळे शुक्रवारी सगळे यायचे, तर ते शुक्रवारची खोली किंवा कवितेची खोली असं त्याचं नाव। त्या सगळ्या खोलीवर येणारे हे सगळे लोक आहेत, संदेश काय, सतीश काय, किरण काय, बाकी किशोर आणि नायगावकर आणि बाकीचे सगळे नलेश पाटील वगैरे सगळेच यायचे, अशोक बागवे वगैरे। पण ही लोकं थोडीशी ज्युनियर असल्यामुळे आमची सगळी व्यवस्था करणारे ही लोकं असायचे। मी सारखे गुरुगुरु म्हणतात त्याचं कारण हे आहे की मला वाटलं शेंगदाणे आणावे की शेंगदाणे आणायला धावत जायचे। तिसरी जी संस्था आहे ती आहे, मी ज्या एका संस्थेचा सभासद आहे, व्हॉट्सअपची संस्था आहे, ती आहे निसर्गरम्य जुन्नर नावाची संस्था आहे। त्या संस्थेमध्ये मी असल्यामुळे कदाचित प्राजक्ता काय, आमचे एळवे सर काय, रविराज काय, किंवा जी सगळी तिकडून मंडळी आलेली आहेत ती सगळी या कार्यक्रमाची महत्त्वाची भाग झालेली आहेत। आता माझे आणि मोहनची खूप जवळचे संबंध असल्यामुळे घोडेगाव काय, मंचर काय, नारायणगाव काय, आळेफाटा काय, उतूर काय, इकडे सतत माझं जाणं येणं असतं। त्याची बायको पेपळवंडीची आहे तर ती पण माझ्या परिचयाची आहे। किंवा आमचे खूप लोकप्रिय असे लेखक, तर ते सगळे लेखक आहेत ते ओतूरचे आहेत, म्हणून ओतूर जवळचा। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता रविराज समोर बसलेला आहे आणि तो आवर्जून ह्या कार्यक्रमाला आलेला आहे। तर त्याचं एक कारण असं आहे की त्या सगळ्या भागामध्ये अगदी गह पाटलांपासून
ही जी कविता रुजलेली आहे त्यांचा उल्लेख करता व्हायला पाहिजे. ग. पाटील हे मंचरचे आणि तिथून आम्ही देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो अशी सुरुवात केलेली जी आहे शाळेतून. त्याचे पहिले करते किंवा पाखरांची शाळा नावाची कविता आहे, ही पण ग. पाटलांची कविता आहे. तर तिथून सगळा कदाचित आता मोहनला काही दिवसांनी तो शोध घेईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की तो ह्या बालकविता का लिहितो, कारण सगळं जे बीज आहे बालकवितेचं ते त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे. इवन शांताबाईसुद्धा सुरुवातीच्या काही काळामध्ये तिथेच राहायच्या मंचर आणि नारायणगावला, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण हे कवितेचं जे लहान मुलांच्या कवितेचं बीज आहे ते सगळं पडलं असावं. तर अशा रीतीने बालकविता नावाची गोष्ट ही खूप लाडकी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी परवा कालच त्यांच्या शाळेत गेलो, आनंदीबाई जोशी शाळेचं नाव ना तुमच्या की बेडेकर, बेडेकर, तर या बेडेकर शाळेमध्ये गेल्यावर मला हवी होती फक्त दोनच मुलं किंवा चारच मुलं, म्हणजे असं एक प्रोटोकॉल असा होता की चार जणांना बोलवायचं. तर मी सहज विचारलं की कोणाकोणाला आवडेल यायला, ते एवढी नावं सगळ्यांनी हात वर केले तर मला असं जमेच ना की तुम्ही नका येऊ दोघंच जण या या म्हटलं सगळ्यांनी, आणि म्हणून आज ही सगळी मुलं आलेली आहेत. तर मला असं एकदा वाटतं की यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज कवी संमेलनाच्या प्रकाशनाचा मान आहे तो त्यांचा मान आहे, आम्ही सगळे काय नेहमीच असतो आणि त्याच्यामुळे आम्ही होतो पाठीमागे, पण यांना आयुष्यभर याची आठवण राहील की एक कुठलं तरी लहान मुलांचं पुस्तक आपल्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे. आणि थोडीशी अशी आपल्याला करावी लागते गंमत की त्यांना इंटरेस्ट द्यावा, त्यांना वाटावं की आपण पण ह्याचे भाग आहोत, तर त्याच्यासाठी त्यांना नेलं पाहिजे. मी ग्रंथालयाच्या सगळ्या मिटिंगामध्ये म्हणजे पुस्तक प्रदर्शन असायचं तेव्हा मला ते कुमार केतकरची फार आठवण येते. कुमारजी काय करायचे, कुमारजी नुसतं त्या मंडपात बसायचे नाहीत ग्रंथालयाच्या स्टॉलवर. माझ्यासारखा एखादा माणूस गेला की ताबडतोब सांगायचे, अरे अरुण बरं झालं तू आला, तू एकांकिका लिहितोस ना काय काय, तर तू असं कर, तू त्या तेलुगू एकांकिका बघ, तू त्या पंजाबी एकांकिका बघ, उर्दू एकांकिका बघ. आणि मग मी ठरवलेलं नसायचं पण मग मी तो सगळा सेट घेऊन यायचो, कारण मला वाटायचं कुमार सांगतोय त्याच्यामुळे आपण घ्यायला पाहिजे हे सगळं. तर हे जे संलग्न करून घेणं असतं ना ते खूप महत्त्वाचं, जे ग्रंथालय सतत करत असते. अनेक वर्ष अनेक पुस्तकांची प्रकाशनं होती, ग्रंथालय जेव्हा मराठी साहित्यामध्ये आली तेव्हा हे जे नातं आहे ना वाचक आणि लेखक नातं हे सुरू झालं. तिथे लेखक आपलाच माणूस आहे आणि लेखक आपल्यापैकीच आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, अशी जी सुरुवात आहे त्या सुरुवातीची गोष्ट जी आहे ती ग्रंथालयामुळे आम्हाला कळली. आणि त्याच्यामुळे अनेक प्रकाशक आजूबाजूला मौज प्रकाशन आवडतं, पॉप्युलर प्रकाशन आवडतं, मॅजेस्टिक प्रकाशन आवडतं, पण ग्रंथालय हे आपलं प्रकाशन आहे अशी एक भावना सतत आमच्या मनात असते आणि तीच घेऊन आम्ही सतत असतो. मग ग्रंथालयासाठी खूप काम करतो आपण, पण ते काम काम वाटत नाही कारण ते पुस्तकांशी संबंधित काम असतं. नंदुरबारला एकदा ग्रंथमोहळ होतं तेव्हा मी रात्री बसलो होतो ट्रेनमध्ये, तिकीट नाही तिकीट फक्त काढलं होतं, रिझर्वेशन नाही, त्या गर्दीत घुसलो, पायाखाली दोन गठ्ठे होते गांगलांनी ठेवलेले आणि सकाळपर्यंत ते जपून घेऊन जायचं एवढंच काम मला होतं. पण त्या सगळ्या त्रासामध्ये पण जो आनंद होता ना की आपण काहीतरी एक मोठ्या अशा गोष्टीसाठी काहीतरी करतो आहोत, तर त्याचा एक आनंद खूप घेतला आणि तो ग्रंथालयाने खूप घेतला आहे. म्हणजे ते ग्रंथमहोळ मला संदेशला पण आठवत असेल, नुसती पिकनिकच चालली होती आपली, म्हणजे सगळं चाललं होतं, कविता म्हणत होतो, कार्यक्रम करत होतो, पण आम्हाला काहीतरी आम्ही काहीतरी एक एपिसोड करायला आलो असं अजिबातच वाटत नव्हतं. आमचीच मजा चाललेली, आनंद जसं मग अशी प्राजक्ता म्हटली की सगळा आनंद आमच्यातच होता आणि तो जसा वाटत आम्ही फिरत होतो. तर त्याच्यामुळे ग्रंथालय इज वन ऑफ द व्हेरी बिग ऑर्गनायझेशन जी अशी सगळी विचार करत असते. ठाण्यात आल्यावर मात्र मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या या सगळ्या कामामध्ये मी जवळजवळ 6 वर्ष होतो, त्याचा एक वेगळा आनंद मी घेतलेला. अनेक महत्त्वाची माणसं इथे येऊन गेलेली आहेत. तर आज या निमित्तानं मोहनचं पुस्तक येतं याचा एक वेगळा आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये तुम्ही सगळे सहभागी झालात त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद मी व्यक्त करतो सुरुवातीला. खरं तर मी जेव्हा राष्ट्रसेवा दलामध्ये होतो त्यावेळी अशी मुलांची गाणी खूप म्हणायचो आणि गाणी म्हणायचो म्हणूनच मला वाटतं घ्यायचे ते, मला बाकी त्यांना काय फार इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे अगदी निखिल वागळेपासून, संजीव साबळेपासून, प्रतिमा जोशीपासून सगळ्यांना मी लागायचो, ते गाणी म्हणतो म्हणून लागायचो. आत्तासुद्धा मला ते कवी संमेलनात घेतात ते गाऊन कविता म्हणतो म्हणूनच घेतात. पण हे खूप छान आहे की त्यांना एवढा विश्वास आहे की याला कविता आवडतात, कविता म्हणतो
आणि आता काल मुलांना मी गेलो तर मी मग एक झलक म्हणून त्यांच्याबरोबर एक 15 मिनटं कार्यक्रम केला, तर ते फार खुश झाले आणि मग सगळेच तयार झाले यायला. आणि त्यावेळी त्यांना मी म्हटलं होतं की तिकडे तुम्हाला कविता म्हणायच्यात माझ्याबरोबर, तर म्हणाल ना आता, आता सुरुवात करतो आम्ही, हां म्हणाल. आणि मला असं वाटतं की मोठ्याने पण म्हणायला हरकत नाही, कारण मोठेसुद्धा मनातून लहानच असतात सगळे, नुसती वय वाढतात, पण आपण अजून सगळे त्या शाळेमध्ये असतो. शाळांच्या म्हणजे मराठी शाळांच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट काय माहिती आपल्या, जे आमच्यासारख्या शाळेत शिकलेले आहेत ते, की कितीही तुम्ही मोठे झालात ना, 60-70 वयाचे झालात, तरी शाळेचा विषय झाला की तुम्ही एकदम 12 वर्षाचे होता, एकदम 10 वर्षाचे होता. काय तुम्हाला ते शिक्षक आठवतात, ती शाळा आठवते, त्या भिंती आठवतात, तो फळा आठवतो, ते लेट जाणं आठवतं, ते शिक्षकांनी छडी मारलेलं तुम्हाला आठवतं, सगळ्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि मनाने एकदम तुम्ही एकदम मागे जाता, एकदम 50 वर्ष मागे जाता. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा मी अशी काही कविता म्हणायला लागलो की सगळे लोक कविता म्हणतात माझ्याबरोबर, म्हणजे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश काय, किंवा उठाउठाची उताई काय, हे सगळेजण म्हणायला लागतात. म्हणजे खूपदा सांगतं की थांबा आता मला म्हणू द्या म्हणून. तर इतकं त्या कवितेचं गारूड किंवा आपली शिक्षण पद्धती, त्याला कितीही तुम्ही नावं ठेवलीत ना, तरी ती एक गोष्ट होती ना, घोकंपट्टी करून घ्यायची, त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या डोक्यात तोंडामध्ये कविता आहेत त्या. मी आत्ता म्हणायला सुरुवात केली की तुम्ही सगळे म्हणाल याची मला खात्री आहे, पण आज सगळ्या कवितांचा विषय नाही, लहान मुलांच्या कवितांचा विषय आहे. आणि इतके गोड संस्कार आमच्यावर आहेत बालकवितेचे. विंदा करंदीकरांनी एका ठिकाणी काय लिहिलं माहिती आहे, की परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय, परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा 10. परी म्हणाली इकडे पहा, तेव्हा दगड म्हणाला इकडे पहा, तेव्हा परीला दिसल्या जखमा 10. शेवटच्या लाईनी म्हणजे खास विंदा टच आहे. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी, तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी. ते इतक्या गोडगोड सगळ्या कविता लिहिणारे आपल्या अगोदरपासून होते, त्याचा एक प्रभाव आमच्या सगळ्यांवर आहे. दुर्दैवानं थोडंसं आमच्या बाबतीत असं झालं की कविता, लहान बालकविता ही बालवयात न लिहिता आम्ही जरा मोठे झाल्यावर लिहायला घेतली आहे, त्याच्यामुळे ती जी गंमत सगळी होती ती थोडीशी हरवल्यासारखी झाली आहे. पण म्हणून मग जुन्या सगळ्या कविता आठवून आम्ही त्याचा आनंद घेत असतो, आणि आता मुलं जेव्हा माझ्याबरोबर म्हणतील तेव्हा तुम्हाला कळेल की किती गमतीशीर सगळा आनंद आहे. म्हणायचा लालटांगा म्हणूया सुरुवातीला, म्हणाल सगळ्यांनी म्हणूया आपण. हां, तुम्ही जेवढ्या जोरात आवाज कराल ना तेवढ्या ह्या बाकीच्या लोकांना कळेल कसं गायचं ते. म्हणाल किती जण मुलं आहेत तिकडे हात वर करा, शाळेतली बरीच मुलं आहेत. येस, तर पहिली लाईन हां सुरुवात करा, बघूया आवाज कसा लावतात ते. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला, जरा वरच्या स्केलमध्ये झालं ना, खालून खालून म्हणतो. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला, तुम्हाला लाले लाल त्याची टोपी लाले लाल, टोपी लाले लाल त्याचा गोंडा लाले लाल, लाल गोंडा पिता लाला टांगे वाला, ऐका लाला गातो गाणे लल्ले लल्ला. आता दुसऱ्याकडल्याच गप्पात आहे, ते आवडेल तुम्हाला. नेरे लाला नेरे माला माझ्या गावाला, लीला बसली टांग्या मध्ये टांगा सुंदरा, ऐका लाला गातो गाणे लल्ले लल्ला. आता टांगा जायला लागला, आता तरी जोरात बोला, मस्त आहे, पुढच्या वेळी फारच गोड आहे. रस्ता लाले लाल त्याचा झुरळा लाले लाल, झाडे लाले लाल त्याची पाने लाले लाल,
लाल जुडा उडवीत गेला लाला टाके बाला ऐका लाला गातो गाणे लल्ले लल्ला आता एक काळी देत म्हणा लाल टांगा देऊनी आला लाला टांगे बाला ऐका लाला गातो गाणे लल्ले लल्ला एक गंगा क्रांतिकरांची कविता आहे ती पण गोड कविता आहे ती मुद्दा म्हणतो कारण तसे क्रांतिकर गंमत आणण्याची कवितेमधून ती मला म्हणजे त्याचं हास्यच वाटत नाही काय एक प्रतिभा आहे ना म्हणाकरिता स्वप्नात पाहिली राणीची बाप पाठीवर बसलाय ना स्वप्नात पाहिली राणीची बाप हत्तीच्या पाठीवर बसलाय ना हरणाच्या बरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते जिराफ होता गात छान माने इतकीच लांब तान सिंह होता व्याख्यान दे गाड होते उचलून घे उंट होता सांगत पुराण माकड होते वाचित पुराण कोल्हा होता दुकानदार त्याच्या दुधात पाणी फार मला पाहता म्हणती सारे एक पिंजरा याला द्या रे मला पाहता म्हणती सारे एक पिंजरा याला द्या रे त्या बरोबर आली जा स्वप्नात पाहिली राणीची बात स्वप्नात पाहिली राणीची बात हत्तीच्या पाठीवर बसलाय ना आणखीन एक गमतीची कविता आहे ती गोबड्या बोलाची कविता आहे ते मला वाटतं ती परागी लिहिली आहे वसंत बापटा लिहिली फार मोठं असेल गम्मत जम्मत ऐकाले गम्मत जम्मत ऐकाले गम्मत जम्मत जम्मत गम्मत गम्मत जम्मत ऐका आमच्या घरात चोरशिल्ला बाबाने त्याचा पाय धरला लढायला लागला पलायला लागला धरून ठेवला रे जोरात म्हणा गम्मत जम्मत ऐकाले जम्मत गम्मत ऐकाले गम्मत जम्मत जम्मत गम्मत गम्मत जम्मत ऐका शेवटी गम्मत गम्मत केली तर गम्मत गम्मत ऐका पण मजा येते आणि खरं तर मला दुःख वाटतं की मुलांमध्ये घरामध्ये आम्ही मराठी बातमा मराठी जपा वगैरे सांगतो ना त्याचा एक साधा मंत्र असं आहे की घरामध्ये सगळ्या पालकांनी हे ठरवलं म्हणायचं ठरवलं ना तर छान मराठी शिल्लक राहते अनेक लोकांना मी सांगतो की मराठी घरामध्ये तुम्ही मराठी जुन्या कविता आठवतात त्या म्हणा मराठी गाणी म्हणा मराठी श्लोक म्हणा मराठी आज्ञा म्हणा काय तर त्यांच्या कानावर पडू दे इंग्लिश मीडियममध्ये गेली तरी हरकत नाही कानावर मात्र त्यांच्या मराठी पडलं पाहिजे तर मग ते छान मराठी गातात त्याच्यासाठी वेगळा काही लढाबिळा द्यायची गरज नाही पण आपणच मराठीसाठी थोडेसे भुजलेलं वगैरे असतो आणि खूप लोकांना असं वाटतं की गाण्यासाठी आवाज चांगला पाहिजे आणि आपला गोड गळा पाहिजे वगैरे असं काही नसतं आई अंगाई जेव्हा गाते तेव्हा ते आई काही लता मंगेशकर नसते की ज्या आवाजात गाते ते मुलाला आवडतं असं त्याच्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही जर का विचार केला तर मला असं वाटतं की हा जो मराठीचा वसा आहे जो असा लहानपणापासून सुरू होतो तो तसाच राहील असं मला वाटतं मोहनचे मी खूप कौतुक करतो फारच लकी आहे म्हणजे तो आमची आता पुस्तकच येत नाहीत आणि त्याचं एकदम सहावं कवितेचं पुस्तक आलेलं आहे सहाव्या पुस्तकापर्यंत किती धाम लागेल आम्हाला माहिती नव्हतं पण त्याचं पटापट सगळं होतं आणि ग्रंथालीबरोबर त्याचं खूप छान कनेक्शन आहे ग्रंथालीच्या सगळ्या कामामध्ये तो असतो त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा भाग आहे की तो आणि तो नेटाने सगळं करतो कारण तो DRC मध्ये इतक्या मोठ्या पोस्टवर तो होता की तिकडच्या त्या पोस्टवरच्या माणसाला काही लहान मुलांसाठी वगैरे करणं शक्यच नाही असं मला वाटतं सगळे सायंटिफिक विचार करणारे
सगळ्या अणुरेणूमध्ये रमलेले लोक आणि त्यातून हा कविता लिहितो. आणि मोहनच्या बाबतीत असं आहे किंवा मला वाटतं सगळ्या चिंधारकडच्या लोकांच्या बाबतीत असं आहे, सगळ्याशी मोठे ऑफिसर म्हणजे आता रविराज हेडगे इथे आलेले ते रसिक म्हणून आलेले ते कामगार आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे, तशा मोठ्या पदावर सगळी मंडळी ही असायची, सगळे नातेवाईकांचे आय एस ऑफिसर वगैरे. आणि असा एवढा दबाव की हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की आजचा बंद बंद करू नका, आज मोहनकरांचं पुस्तक आहे. त्याच्यामुळे कालपर्यंत आम्हाला अशी काळजी होती की काय करायचं, सकाळी पेपरमध्ये वाचलं की महाराष्ट्र बंद कॅन्सल, तेव्हा कळलं की मोहन काळे भेटले होता, तेव्हा त्यांना कळलं. पण खूप छान हे दिवस चाललेले आहेत कविते बरोबरचे. आणि आमच्या या सगळ्या यात्रेमध्ये फक्त रविराज केळगेसुद्धा सामील झालेले आहेत. म्हणजे आता या व्यासपीठावर सांगायला मला अभिमान वाटतं की रविराज येळगे जेव्हा कामगार आयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांनी बंद झालेलं कामगार साहित्य संमेलन परत सुरू केलं. आणि त्याहीपेक्षा पुढचं म्हणजे एक कामगार कट्टा त्यांनी, जसं आपला ग्रंथालीचा कवी कट्टा असतो तसं कामगारांसाठी त्यांनी एक कट्टा सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे यानिमित्तानं आज या कार्यक्रमात ते आले तर माझ्यातर्फे त्यांना एक शाल देऊन त्यांचा सत्कार करावा असं मला वाटतं, विनंती करतो मी सुद्धा त्यांनी मंचावर यावं. जसं रविराजचं एक योगदान आहे आता मराठी साहित्यामध्ये किंवा या सगळ्या कामगारांच्या चळवळीमध्ये, तसं गेली अनेक वर्ष या सगळ्या कवितेमध्ये म्हणजे कार्यक्रम करणारे आम्ही जे काही लोक आहोत त्याच्यामध्ये अत्यंत दणदणीत नाव म्हणजे आमच्या प्रसादचं नाव आहे. प्रसाद कुलकर्णी हा जेव्हा कार्यक्रम करतो त्याचा आनंद यात्रा म्हणून, तेव्हा तो असं खेळवून ठेवतो सगळ्यांना. आणि कवितेची सगळी जी ही वाणी आहे ज्याला लेखीची वाणी म्हणतो ते जसं विसोबाबा बापट करत असतात त्यांच्या पद्धतीनं करत असतात, आणखीन कोण समजा संदीप तरे करत असेल किंवा गावागावामध्ये सगळे कवितांचे कार्यक्रम करतात, हा एकटा एकांडा सिलादार असल्यासारखा कवितेचे कार्यक्रम सगळीकडे करत असतो. आणि विशेष म्हणजे स्वतः कार्यक्रम वगैरे करतो पण या अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती दाखवणं आपलं प्रेम दाखवणं हे सुद्धा तो करत असतो. तर प्रसादला मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं, असाही मला सत्कार करायचा आहे. आणि तिसरा आता खूप महत्त्वाचा सत्कार जो उत्सवमूर्ती आहे ज्याचं पुस्तकाचं प्रकाशन आज आहे त्याचं सहावं पुस्तक हे आलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष तो आमच्यासोबत आहे. तर मला माझा भाव मुलगा येताना म्हणाला की अरे काय तुला सगळं हे करावं लागतं, प्रस्तावना लिहावी लागते, त्यांच्या कविता बघाव्या लागतात, मग प्रकाशनाला जावं लागतं वगैरे. तर मी म्हटलं त्याला सांगणार आहे मोहनला की स्टॉप रायटिंग, बाद झालं आता तू इतकं लिहितेस. पण खूप प्रेमाने ही मंडळी सगळं करतात आणि अक्षर चळवळीचं बाकी योगदान मला माहीत नाही पण ह्या लोकांना साहित्याचा जो एक लढा लागलेला आहे, साहित्य ही आपल्या आयुष्यातली अत्यंत अविभाज्य गोष्ट आहे हे सगळं ज्यांना कळलं त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत असं मला वाटतं. तेव्हा मी मोहनचं खूप अभिनंदन करतो या निमित्तानं. आणि आता जी एक शाल राहिली ती तुला मी अर्पण करतो, जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया मोहन काळे. आणि आता सगळ्यांचे आभार म्हणजे माझ्यातर्फे आभार वेडेकर हायस्कूलच्या आमच्या संध्या जंजाळ मॅडम आहेत, त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी ताबडतोब मला वर्गात घेऊन गेले. आणि खरं तर ते वर्गात गेल्यावर मला एवढं वाटलं होतं की आणखीन पण वर्गात जावं, दोन तीन म्हणजे आणखीन 10-12 मुलं आली असती. म्हणजे मी गोसावी सरांकडे गेलो नाही, त्यांची पण गेलो असतं तर ते वयम चालवतात, वयमचं अंक चालवतात, तर त्यांच्याकडे गेलो असतं त्यांनी पण आणखीन काही काही मुलं दिली असती. पण ठीक आहे, कधीतरी एकदा बालझुंबड करूया ठाण्यामध्ये तेव्हा ह्या सगळ्या शाळांना बोलवू आपण. पण तुम्ही सगळे लोक आलात त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. भरत भानुशाली हा माझा मित्र मुद्दा म्हणला आहे, राजेंद्र गोसावी आलेले आहेत, प्राजक्ता आलेली आहे, प्राजक्ता आणि माझी मुलगी ही एकत्र जरा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये सिरियलमध्ये असल्यामुळे ती खूप जवळची त्या अर्थाने. पण मध्ये मी एका चित्रपट परीक्षण मंडळावर होतो परीक्षक म्हणून, तेव्हा तिचं ते चित्रपट बस्ता नावाचा बघितलेला आहे वगैरे, तर त्यावेळी तो रिलीज झाला नव्हता पण आम्हाला बघायला मिळाला होता. आणि ते काम बघूनच आम्ही एकमुखानेच ठरवलं होतं
की प्राजक्ताला त्याचं एक स्पेशल बक्षीस म्हणून द्यायचं आणि आज असे पारितोषिक विजयी विजेती आणि सतत टी व्हीवर दिसणारी अशी ती आपल्यामध्ये आलेली आहे. खूप मंडळी आहेत प्रेमाने आलेली सगळ्यांचे मी माझ्यातर्फे आभार मानतो. आणि एकच सांगतो मुलांना की तुम्ही आता कार्यक्रमाला आलात तर फक्त एवढंच लक्षात ठेवू नका की कार्यक्रमाला आलात आणि तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळालं, तर ही सगळी पुस्तकं वाचायचा प्रयत्न करा. त्या दिवशी तुमच्या मॅडम सांगत होता ना, उंच माझा जो का गाणं म्हटलं, ते काय म्हटल्या की हे कोणाचं गाणं आहे हे तर तुम्हाला माहीत पाहिजे की कोणावर आम्ही गाणं लिहिलेले आहेत. हां, ते थोडं हळूहळू सगळं शिका म्हणजे तुम्हाला सगळी गंमत वाटेल. लतिकाचे मी मुख खूप आभार मानतो. खरंतर लतिका अगदी सुरुवातीला कॉलेजमध्ये शिकत होतीस मला वाटतं तू का, तेव्हापासून ती येते आणि नंतर ग्रंथालयमध्ये जेव्हा जायला लागली तेव्हा इतकी ती मोठी झालेली होती की तिकडे निवेदिका किंवा त्यांच्या सगळ्या मंडळावर वगैरे अशी ती होती वगैरे. आणि आत्ता मी तिचं हे दुसरं भाषण आज मी ऐकतो आहे कार्यक्रमामध्ये. परवा एका कार्यक्रमाच्या वेळी ती होती आणि ती अत्यंत सुंदर असं बोलत होती निवेदिका म्हणून. आणि आजसुद्धा आपण तिला ऐकलं असेल. तर निवेदन करायचं म्हणजे काहीतरी करायचं, नामवंशी उच्चारायची असतात असं न करता त्याचं सगळं मर्म ओळखून जाणून त्याप्रमाणे सगळं करणं आणि कार्यक्रमाची उंची वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम लतिका गेले काही वर्ष करते आहे. त्याच्यामुळे तिचे पण मी मनापासून आभार मानतो, खूप कौतुक करतो तिचं. आणि ही सगळीच टीम जी आहे ती टीम ही काही नाही म्हणजे आता किरण उदाहरणार्थ कुठे कुठे जातो आणि मुलांना शिकवतो त्याचं एक त्याच्या पद्धतीनं काम चालू असतं. मोहनचे कविता चालू असतात. आमचे रमेश तांबे इतके सुंदर आता मगाशी तुम्ही ऐकलं स्वतंत्र बालकवितांचे कार्यक्रम करतात. मला माहीत असलेला पहिला मुंबईतला बालकविताकार म्हणजे रमेश तांबे आणि त्याचं ती 2-3 पुस्तकं जी आहेत अप्रतिम पुस्तकं आहेत त्याची. आणि तो सतत ध्यास घेतल्यासारखा बालकवितांचं काम करत असतो. तर आज ह्या मंचावर तो आहे हे परत एकदा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की बालकवितेच्या मंचावर रमेश तांबे आहे. तर ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि काय बरं घोषणा द्यायची जाता जाता ते कळत नाही आम्हाला, पण आज बहिणाबाईंचा जन्मदिवस आहे. त्याच्यामुळे बहिणाबाईंची एक कविता आहे, ती 4 ओळी मी म्हणतो आणि थांबतो, चालेल? तुम्ही म्हणाल माझ्याबरोबर? सोपी आहे कविता एकदम, म्हणाल? सगळ्यांनी म्हणाल हरकत नाही, कारण सगळ्यांसाठीच कविता असतात त्यांच्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, संसार संसार खोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, खोटा कधी म्हणू नये. रावळाच्या कळसाले लोटा कधी म्हणू नये, लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, तवा मिळते भाकर. धन्यवाद. कवितांच्या दुनियेमध्ये मुक्तपणे आपण संचार करून आलो आहोत. इथे खूप पालक बसले त्यामुळे एक छोटीशी फक्त आठवण सांगते आणि कार्यक्रम संपवते. अमेरिकेला बृहन महाराष्ट्र मंडळ हे मराठी लोकांसाठी एक वर्ष सोडून अधिवेशन भरवतात. यावेळच्या अधिवेशनामध्ये एक अतिशय वेगळी गोष्ट आम्ही बघितली की मुलांसाठी त्यांनी वेगळे कार्यक्रम ठेवले होते आणि ती लहान मुलं बॉर्न अँड ब्रॉटअप इन अमेरिका ज्यांचा मराठीशी काहीच संबंध नाही आहे किंवा भविष्यात सुद्धा येणार नाही आहे ती मुलं पोवाडा म्हणत होती, एकनाथांचे अभंग भारूड म्हटलं, अभंग सादर केले, इतिहासाची प्रवचनं सादर केली, जाणता राजा सादर केलं, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, अक्षरशः काय मी ती कल्पनाच करू शकते की आम्हाला काय वाटलं. आणि त्यात अरुण आणि मी, अरुणजी आणि मी, जेव्हा आम्ही एक कवितांचा कार्यक्रम ऐकत होतो एक छोटीशी मुलगी उभी राहिली आणि तिने स्वप्नात पाहिली राणीची बाग ही कविता म्हटली. त्याच्या आधी तिने प्रस्तावना केली, तुम्हाला माहिती आहे का मी माझ्या आजोबांच्या कविता म्हणून दाखवते,
कोण होते माझे आजोबा? लिंदा करंदीकर. आणि मग आम्हाला आश्चर्य वाटलं दोघांनाही की आपण शोध घेऊया या गोष्टीचा की ह्या मुलांना एवढं सुंदर मराठी येतं कसं. थोडाफार ॲक्सेंट इकडे तिकडे झाला पण उत्तम मराठी बोलत होती ती मुलं. मग तिथल्या शाळांना शाळा चालत तिथली लोक. शुक्रवारपर्यंत त्यांची शाळा, शनिवार रविवार मराठी शाळा. आणि या मराठी शाळांनी एवढं प्रचंड काम करून ठेवलंय. तर मी त्यांना विचारलं की का करता तुम्ही हे सगळं, आता तुमचा मराठीशी काही संबंध उरणार नाही आहे. फार सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं, प्रत्येक पालकाने लक्षात घ्यावं. ते म्हणाले की भाषा संपली तर संस्कृती मरते आणि आम्हाला आमची संस्कृती मारायची नाही आहे म्हणून पुढल्या पिढीकडे आम्ही भाषा घेऊन जातोय. तर इथेही इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मुलं आणि त्यांचे पालक या सगळ्यांना मला सांगायचं आहे की वाघिणीचं दूध म्हणून इंग्रजी आपण आत्मसात करणार आहोतच, पण त्याबरोबर माय मराठीला आपण दुर्लक्ष चालता कामात आहे, कारण त्याच्याबरोबर आपली संस्कृती वाहते आहे युगानुयुग आणि ती आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. एवढं बोलून सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.